नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित सर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आणखीन जर कोणी आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईड डॉक्टर अजित सर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेला बेल ऑकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो आपण आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या माध्यमातून एक नवीन लेक्चर सुरू सुरू केली आहे ज्याचं नाव आहे सिम्प्लिफाईड स्टेट बोर्ड लेक्चर सिरीज या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण भारताचा भूगोलाविषयीचा भारताचा भूगोल हा विषय अभ्यासणार आहोत तर प्रत्यक्षदर्शनी हा विषयीचा सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची सूचना आहे की आपण आज स्टेट बोर्डच्या जे जुने पुस्तक आहे इयत्ता पाचवीचं स्टेट बोर्डचं जुनं पुस्तक या जुन्या पुस्तकाच्या आधारावरती आपण भारताचा भूगोल हा विषय आज अभ्यासत आहोत या पुस्तकात आज या पुस्तकातून आजपर्यंत सुरू होणाऱ्या परीक्षा आगामी म्हणजे ज्या मागील परीक्षा झाल्या आयोगाच्या त्या परीक्षामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्रश्न आले त्या परीक्षा आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो ह्या पुस्तकाचं हे लेक्चर पाहत असताना यासाठी आपण सोबत एक नवणीचा नकाशा किंवा भारताचा प्राकृतिक किंवा भारताचा राजकीय हे दोन नाकाशाचे पान आपल्यासोबत असणं खूप आवश्यक आहे किंवा कोरोना कशा असेल तर आपल्यासोबत तो भरून घेण्यासाठी खूप त्याचीही मदत तुम्हाला नक्कीच होईल आणि सोबत एखादी डायरी किंवा तुम्ही नोंदवयी ठेवा म्हणजे ते आणि पेन ठेवा की म्हणजे तुम्हाला ह्याच्यातल्या विशेष बाबी तुम्हाला नोंदवून घेण्यात येतील नोंदून घेता येतील तर मित्रांनो या यत्ताद पाचवीच्या भूगोलाच्या पुस्तकाची पी डी एफ ही आपल्याला आपल्या आप आप सिम्प्लिफाईड एम पी एस सी सिम्प्लिफाईड ऑफिसियल या टेलिग्राम चॅनेलवरती ती उपलब्ध करून दिलेली आहे त्या संदर्भात त्या टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि ती पी डी एफ तुम्ही तिथून मिळू शकता तर मित्रांनो चला आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवीचा भूगोल इयत्ता पाचवीच्या भूगोलामध्ये आपण पाहत आहोत भारताचा भूगोल यामध्ये अभ्यासणार आहोत भारताचा भूगोल तर आता भारताच्या भूगोलामध्ये कोणकोणते घटक येतात तर या पुस्तकाची नेमकी अनुक्रमणिका आपल्याला काय मार्गदर्शन करते ते सुरुवातीला आपण पाहूया या पुस्तकाची अनुक्रमणिका पहा याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी पृथ्वीचा आकार आपली स्थान निश्चिती पृथ्वीची पृथ्वीवरील जी स्थान निश्चिती आहे ती निश्चिती त्यानंतर स्थानिक वेळ प्रमाण वेळ वातावरण हवावरण जीवावर वातावरण हवामान जीवावरण त्यानंतर भारताचे स्थान भारताचा विस्तार त्याच्यानंतर प्राकृतिक रचना भारताची भारतातील नद्या भारताचे हवामान भारताची जलसंपत्ती साधनसंपत्ती त्याचप्रमाणे भारत वनस्पती प्राणीसंपत्ती वनसंपत्ती खनिज संपत्ती ऊर्जा साधने भारताची लोकसंख्या व लोकजीवन भारतातील होणारे सर्व महत्त्वाचे मानवी व्यवसाय त्यानंतर उद्योगधंदे वाहतूक संदेशवहन व्यापार आणि विकासाच्या दृष्टिकोनातून असणारी महत्वाची स्तर शहरं आणि भारताचं पर्यटन भारतातील प्रदूषणाविषयीच्या समस्या या सर्व घटकांचा अभ्यास आपण आज एकाच पुस्तकातून आत्ता पाचवीच्या जुन्या अभ्यासक्रमावर आधारित असणाऱ्या ता पुस्तकातून अभ्यासणार आहोत चला मग सर्वप्रथम पाहू पृथ्वीचा आकार आता पृथ्वीच्या आकारासंदर्भात जर बोलायचं झालं तर सूर्याचा सूर्योदय पा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की आपल्याला सूर्योदय व हो सूर्यास्ताच्या वेळी सहजगत्या दिसणारे सहजगत्या दिसणारे सूर्यबिंब पौर्णिमेस दिसणारे चंद्रबिंब हे वर्तुळाकार दिसत असते च, च चंद्रबिंब पहा परत येतात सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सहजगत्या दिसणारे सूर्यबिंब आणि पौर्णिमेस दिसणारे हे चंद्रबिंब वर्तुळाकार दिसत होते तर आता दिसत असते तर चावा चंद्राच्या वेळी म्हणजे गोलाकार वस्तूची सावली नेहमीच ही वर्तुळा वर्तुळाकार पडते तर पहा चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली ही चंद्रावरती पडते तर केव्हा ही व कोठेही चंद्रग्रहण दिसते तेव्हा ती जी सावली आहे ती नेहमी आपल्याला अर्ध्या किंवा चत्कूर वर्तुळासारखी दिसत असते ही पृथ्वीच्या आकारासंदर्भातली एक प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासली आता पुढे चालून पहा की उत्तर ध्रुव आणि सॉरी विषुवृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास म्हणजे काय तर पा या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही हे सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या की पृथ्वीचा आकार हा पूर्णपणे गोलाकार नाही तर विषुवृत्ताजवळील काही भागामध्ये पृथ्वी ही थोडीशी फुगीर आहे पहा या ठिकाणी समोर तुम्हाला आकृती दिसते हा विषुवृत्तीय भाग आहे या ठिकाणी म्हणजे पृथ्वीचा आकार हा थोडासा फुगीर आहे आणि ध्रुवीय भागामध्ये पृथ्वी फुगीर आहे आणि ध्रुवीय भागामध्ये ती थोडीशी चपटी आहे पहा या ठिकाणी ध्रुवीय भाग दिसत आहे त्या ठिकाणी पृथ्वी ही थोडीशी चपटी आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ती विशुतीय भागामध्ये फुगीर बनली त्यामानाने ध्रुवीय भागामध्ये ती किंचितशी म्हणजे जशी विशुतीय भागामध्ये जेवढी फुगीर आहे त्याच्यापेक्षा कमी म्हणजेच की ध्रुवीय भागामध्ये ती थोडीशी चपटी आहे किंचितशी चपटी आहे तर पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास किती पा पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास किती पा या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास दिसतो आहे आकृतीमध्ये बारा हजार सातशे छप्पन किलोमीटर हा पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास आहे तर पृथ्वीचा ध्रुवीय व्यास किती पृथ्वीचा ध्रुवीय व्यास किती तो ध्रुवी व्यास आहे बारा हजार सातशे चौदा किलोमीटर हा पृथ्वीचा ध्रुवीय व्यास आहे तोही तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पृथ्वीचा ध्रुवीय व्यास तर पुढे पा... या घटकावरील आधारित काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी पहा समोर आपल्याला प्रश्न दिसत आहेत की पृथ्वीचा व्यास किती आहे बारा हजार पृथ्वीचा टिंबटिंब व्यास बारा हजार सातशे छप्पन किलोमीटर आहे कोणता व्यास आहे बारा हजार सातशे छप्पन किलोमीटर हा विषुवृत्तीय व्यास आहे पहा विषुवृत्ताजवळील भागात पृथ्वी टिंबटिंब आहे विषुवृत्तीय भागाजवळ पृथ्वी ही फुगीर आहे सूर्य उदय व सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब त्याला टिंबटिंब दिसत होते म्हणजे कसे असते कसे दिसत असते ते वर्तुळाकार दिसते तर तबकडीची कड मेणबत्ती समोर धरल्यास पडणारी सावली ही आपल्याला सरळ स्वरूपातच दिसत असते ही होता पहिला चॅप्टर आता पृथ्वीची स्थान निश्चिती तर स्थान निश्चितीबाबतची आता थो थोडक्यात माहिती आपण अभ्यासूया या घटकाच्या आधारे तपास स्थान निश्चिती काय सांगते की पृथ्वीची स्थान निश्चिती बघा यामध्ये आपण पाहणार आहोत पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अशा काल्पनिक आडव्या वर्तुळाकार रेषांना अक्षरुत्त म्हणतात पृथ्वीच्या ज्या काल्पनिक अशा आडव्या वर्तुळाकार रेषा असतात त्या काल्पनिक रेषांना अक्षरुत्त म्हणतात त्या अक्षरुत्त म्हणजे कश? कशा त्या कशा असतात पहा ह्या पहा या ठिकाणी समोर आकृती तुम्हाला दिसत आहे की पृथ्वी पृथ्वीगोरावर अक्षरवृत्त काढणे त्या संदर्भातली ही तुम्हाला आकृती दिसते ह्या ज्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना काय म्हणतात अक्षवृत्त म्हणतात त्यानंतर पुढे पहा कि या सर्व वर्तुळाकार रेषा एकमेकांना समांतर असतात या रेषा आहेत ना पृथ्वी अशी आपण कल्पना करू शकता पृथ्वी गोल आहे त्या आकृती त्या आकृतीची कल्पना करू शकता की ती जर गोल फिरत राहील तर ही सर्वांना एकमेकांना कशा असतात समांतर असतात यातील सर्वात मोठ्या अक्षरवृत्ताला विषववृत्त म्हटलं जातं तर सर्वात लहान बिंदू स्वरूप अक्षरवृत्ताचा ध्रुव म्हणतात आत्ताच आपण पाहिलं ध्रुवी व्यास आणि विषववृत्तीय पास व्यास तर विषवृत्त हे ध्रुवापासून अंतरावरती असते पा विषुवृत्त हे ध्रुवापासून समान अंतरावरती असते पा त्यानंतर शून्य अंशाचे अक्षवृत्त त्यालाच शून्य अंशाचे अक्षरवृत्त म्हणतात त्याच्या उत्तरेस म्हणजे दक्षिणे उत्तरेस व दक्षिणे इतर अक्षरवृत्त्य विचारात घेतली जातात विषुवृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग होतात अक्षरवृत्तांचे विषुवृत्तापासूनचे अंतर हे अंशामध्ये सांगितले जाते अक्षरवृत्ताचे विषुवृत्तापासूनचे अंतर जे आहे ते अंशामध्ये सांगितले जाते या अंतरालाच काय म्हणतात अक्षांश असं म्हटलं जातं अक्षरुत्ते ही विषवृत्ताच्या दोन्ही बाजूस असतात अक्षरुत्ते ही विषवृत्ताच्या दोन्ही बाजूस बाजूस ही असतात तर पुढे पाहूया पृथ्वीगोला पृथ्वी गोलावर रेखावृत्त काढणे म्हणजे ते रेखावृत्त कसं असतं पहा पृथ्वीगोलावरती रेखावृत्तेचं कसं असते ते प्रत्यक्ष पाहूया रेखावृत्ते रेखावृत्ते या ठिकाणी समोर तुम्हाला पृथ्वीगोलावरती रेखावृत्ते काढण्याची आकृती दिसते त्या ठिकाणी वरती तुम्हाला उत्तर ध्रुव आणि खाली दक्षिण ध्रुव दिसत आहे अक्षरवृत्ताच्या आडव्या रेषांच्या जोडीला उभ्या रेषा मारणे उभ्या रेषा मानणे किंवा आवश्यक असते त्याशिवाय एखाद्या ठिकाणचे नेमके स्थान हे सांगता येणार नाही या पद्धतीने ही रेखावृत्त काढली जातात पहा पृथ्वीवर या वर्तुळाकार रेषांना ज्या या वर्तुळाकार रेषा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अर्ध वर्तुळाकार रेषा अशा अशा ओढताना आपण मी तुम्हाला या रेषा दाखवतोय पहा समोर आकृतीमध्ये या रेषांना काय म्हटलेलं आहे की पृथ्वीवरील या अर्धवळ तुराकार रेषांना रेखावृत्त म्हणतात आणि सर्व रेखावृत्तांची लांबी ही सारखी असते दोन रेखावृत्त वृत्तातील अंतर दोन्ही ध्रुवापासून विषुववृत्ताकडे वाढत जाते आणि विषववृत्तावरती ते जास्तीत जास्त असते दोन समोरासमोर रेखावृत्त मिळून एक वर्तुळ पूर्ण होतो तर तो वर्तुळ पण आपण तुम्हाला मी पुढे आकृतीमध्ये दाखवणार आहे त्यानंतर पहा की पुढे सर्व रेखावृत्त ही सारख्याच लांबीच्या असते आणि त्यातील कोणताही म्हणजे कोणते एक रेखावृत्त हे शून्यांश रेखावृत्त मानता येते शून्यांश रेखावृत्त मानता मानतात आता रे शून्यांश रेखावृत्त काय आहे की पहा यामध्ये पहा की कि युनायटेड किंगडम म्हणजे यु के देशातील ग्रीनिश शहरातून जे जाणारे रेखावृत्त आहे ग्रीनिश शहरातून जाणारे रेखावृत्त हे शून्यांश रेखावृत्त वृत्त मानले आहे त्यास त्या रेखावृत्ताला म्हणजे ग्रीनिश शहरातून जाणाऱ्या रेखावृत्ताला काय म्हणतात मूळ रेखावृत्त त्याला म्हटलेलं आहे मूळ रेखावृत्त जे आहे ना ते एकशे ऐंशी मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त वृत्त एकमेकाच्या समोरासमोर आहेत म्हणून ते मूळ रेखा आहे आता यामुळे पृथ्वी पूर्ण गोलार्ध म्हणजे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध या ठिकाणी अशा पृथ्वीचे दोन भाग पडतात मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस व पश्चिमेस एक एक अंश अंतरावरती एकशे ऐंशी रेखावृत्ते आहेत मूळ रेखा वृत्ताच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील रेखावृत्ताराला रेखावृत्त वृत्ताला एक ते एकशे एकोणऐंशी असे क्रमांक दिले जातात पहा अशा प्रकारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जवळपास तीनशे साठ म्हणजे पूर्व साइडचे पूर्व गोलार्धातले एकशे ऐंशी दक्षिणे गोलार्धातले एकशे ऐंशी असे मिळून एकशे सॉरी तीनशे साठ रेखावृत्ते ही काल्पनिक रेखावृत्त मांडले जातात या रेखावृत्तातील आंतर जे आहे मूळ रेखावृत्तापासून ते अंशामध्ये सांगितले जाते अशा अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास काय म्हणतात रेखांश म्हटलं जातं याला रेखांशच म्हणतात आता पहा या ठिकाणी तुम्हाला अक्षरवृत्त कसं आहे याची आकृती समोर दिसत आहे पूर्ण गोल हा उत्तर ध्रुव त्यानंतर ही अक्षरवृत्त त्यानंतर ही रेखावृत्ताची वर्तुळ आहे तुम्हाला रेखा मारून दाखवलं त्या मागास त्या गोलवरती त्या कशा दिसतात आणि त्यानंतर वृत्त जाळी कशी तयार झाली पूर्ण पृथ्वीची पहा ही वृत्त जाळी त्याचे या संबंधीची आकृती तुम्हाला समोर दिसत आहे आता पुढे पाहणार आहोत आपण की बृहद वृत्त तर बृहद वृत्त म्हणजे काय पहा विषुवृत्त व दोन समोरासमोर रेखावृत्तामुळे पृथ्वीचे दोन समांग भाग करता येतात वृ विषुवृत्ताची तसेच दोन समोरासमोर रेखावृत्ताची म्हणजेच की बृहवृत्ताची लांबी पृथ्वीच्या परिगायतकी असते आता ही बृहदृत्ताची लांबी आता प्रकाशवृत्ताची या ठिकाणी आकृती तुम्हाला समोर दिसत आहे पहा प्रकाशवृत्ताची आकृती यामध्ये ही आस जी आहे उत्तर ध्रुव आणि ही विषुवृत्त ही विषवृत्तीय ृत्त दिसत आहे या ठिकाणी प्रकाशवृत्ताची ही आकृती आहे तर पुढे पहा की सूर्यकिरण पृथ्वीवरील सर्वात मोठी वर्तुळे हे असतात आणि याला बृहद म्हणतात तर सूर्यकिरणामुळे पृथ्वीच्या अर्ध्या भागावरती उजड व उरलेल्या अर्ध्या भागावरती अंधार असतो या प्रकाशित व अप्रकाशित भागांना वेगवेगळे करणारे रेशेष प्रकाशवृत्त असे म्हणतात प्रकाशवृत्त हे देखील एक बृह वृत्तच आहे तर हे पृथ्वीच्या एका भागावरती अंधार आणि एका भागावरती भागा उजेड तर पहा या ठिकाणी उर... या आकृतीवरती आपल्या आकृतीच्या साह्याने आपल्याला लक्षात येत असेल की एका भागावरती अंधार आणि एका भागावरती उजेड आपल्याला दिसत आहे तर पहा पुढे आता या घटकावर या गटकावरील प्रश्न पहा पहिला प्रश्न काय आहे की शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच टिंबटिंब होय विषुववृत्त आणि रेखावृत्तातील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास टिंबटिंब म्हणतात रेखांश बृहदृत्ताची लांबी पृथ्वीच्या टिंबटिंब एवढी असते ती पृथ्वीच्या परीघा एवढी असते तर यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ तर वेळ म्हणजे काय आणि स्थानिक वेळ म्हणजे काय याचा अभ्यास आपण करूया पहा पृथ्वी आपल्या आसाभोवती म्हणजेच आसा की स्वतःभोवती फिरते पृथ्वी आपल्या आसाभोवतीच म्हणजेच की स्वतःभोवती फिरत असते आणि या स्वतःभो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात परिवलन म्हणतात तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात तर स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस गती म्हणतात पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात गती म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला काय म्हणतात परिभ्रमण म्हणतात आणि ही प्रदक्षिणा जी आहे ती ही प्रदक्षिणा पृथ्वी विशिष्ट कक्षेवरून घालते म्हणून यालाच म्हणून याच गतीस कक्षीय गती असे देखील म्हणतात आता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते अतिशय महत्वाचं वाक्य आहे आहे असंच या वाक्यावरती राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे पृथ्वीची फिरण्याची गतीवरती की पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते परत एकदा आहे का पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तर जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते तेथे सूर्योदय होत असतो या उलट ज्या रेखावृत्तावरती सूर्यास्त होत असतो ते रेखावृत्त अंधारात जात असते या दोन्ही रेखावृत्ताच्या मध्यावरचे जे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते ही त्या रेखावृत्ताची मध्यान्न वेळ असते म्हणजे त्याला मध्यान्न वेळ म्हणतात आता पहा पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा या एका वृत्तावर सर्वत्र सारख्या नसतात पृथ्वीवर कि सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा ज्या आहेत त्या एकाच रेखावृत्तावरती सर्व ठिकाणी सारख्या नसतात तर मध्यानाची वेळ ही एका वृत्तावरती सर्वत्र सारखी असते एका मध्यानापासून दुसऱ्या मध्यानापर्यंतचा काळ म्हणजेच की एक दिवसाचा किंवा की। सुमारे चोवीस तासाचा काळ आपण त्याला म्हणतो ते माहिती आहे आपल्याला सूर्योदयाच्या काळास आपण काय म्हणतो दिन आणि सूर्यास्ताच्या पासूनच्या सूर्योदयापर्यंतच्या काळास आपण काय म्हणतो तो रात्र ही गोष्ट याच्यावरून आपल्या लक्षात आली असेल आता पुढे पहा की स्थानिक वेळ स्थानिक वेळ म्हणजे काय एखाद्या ठिकाणची जी एखाद्या ठिकाणची एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्नानुसार सांगतो म मध्यानानुसार सांगतो तेव्हा ते तेव्हा त्याला त्या ते ठिकाणची स्थानिक वेळ असं म्हटलं जातं पहा आता याची नक्की संकल्पना काय आहे ते आता थोडक्यात लक्षात घेऊया आपण की, की? समजा प्रत्येक एक अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेमध्ये चार मिनिटाचा फरक असतो हां चार मिनिटाचा फरक असतो हा चार मिनिटाचा जो फरक आहे तो आपल्याला फारसा मोठा वाटणार नाही परंतु पण या रेखावृत्ती अंतर जेव्हा जास्त असते ना तेव्हा हा फरक वाढत जातो त्यामुळे ज्या देशाचा पूर्वपश्चिम विस्तार जास्त असतो तेथे ज्या देशाचा पूर्वपश्चिम विस्तार जास्त असतो तेथे साधारण देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची जी स्थानिक वेळ आहे ही संपूर्ण देशाची वेळ म्हणून मानली जाते अशा वेळेस प्रमाण वेळ असं म्हटले जाते तर या चॅप्टरचं नावच आहे की स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ परत एकदा ऐका ज्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त असतो ज्या देशाचा पूर्वपश्चिम विस्तार जास्त असतो तेथे ते साधारण देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची वेळ म्हणून मांडली जाते अशाच वेळेस प्रमाण वेळ असे म्हणतात तर आपल्या देशाची जी आहे आपल्या देशाचा पूर्वपश्चिम विस्तार जास्त आहे भारताचा पूर्वपश्चिम विस्तार कसा आहे जास्त आहे जो की अरुणाचल प्रदेशातील पूर्वेकडचा प्रदेश आणि गुजरातचा अतिपश्चिमेचा प्रदेश यात सुमारे जवळपास एकोणतीस रेखांशाचा फरक आहे कि किती रेखांशाचा फरक आहे तर एकोणतीस रेखांशाचा याच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो म्हणजेच की स्थानिक वेळेमध्ये जवळपास स्थानिक वेळेमध्ये त्या दोन्हीच्या दोन स्थानिक वेळेमध्ये म्हणजे अरुणाचल प्रदेश ते गुजरात या दोन्हीच्या स्थानिक वेळेमध्ये किती तासाचा फरक आहे तर एक तास छप्पन्न मिनिटाचा फरक आहे याच्यामध्ये जवळपास एकशे सोळा मिनिटाचा फरक याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो तर अरुणाचल प्रदेशामध्ये सूर्योदय होऊन दिवस उजडतो दिवसाची सुरुवात होते तेव्हा गुजरातवरील लोकांचे पहाटेची पहाट सुरू होते या पद्धतीने म्हणजेच की एक तास छप्पन्न मिनिटाचा याच्यामध्ये वेळ फरक आहे वेळेचा फरक आहे आता भारताची जी प्रमाण वेळ आहे ती ब्याऐंशी तीस म्हणजे साडेब्याऐंशी अंश पूर्व या रेखा ही वेळ ठरवलेली आहे हे रेखा वृत्त जे आहे ते अलाहाबादजवळील मिर्झापूर पहा पुस्तकामध्ये या ठिकाणी आपल्याला फक्त अलाहाबाद याच मोठ्या शहराचं नाव दिलेलं आहे पण मूळ रेखावृत्त जे आहे ते भारताचं साडेब्याऐंशी रे हे रेखा वृत्त अलाहाबाद जवळील मिर्झापूर या गावातून हे रे रेखा वृत्त जातं या रेखा वृत्तावरती स्थितीमध्ये आला म्हणजे भारतात दुपारचे बारा वाजले असं असे मांडले जाते त्याप्रमाणे आपलं स्थानिक प्रमाणवेळ ठरवली जाते तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थान अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये जवळपास चार स्थानिक वेळांचा स्थानिक प्रमाण वेळ त्याच्यामध्ये संस्थाना चार वेगवेगळ्या वेळ मांडल्या जातात तर ग्रीनिश शहराजवळून जे जाणारं रेखा आहे ते मूळ रेखा म्हणून आपण मांडलं ते आपण अगोदरच्या भागामध्ये पाहिलं जाता जवळपास भारतीय प्रमाण वेळ जे आहे पहा भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिज वेळेपेक्षा जवळपास पाच तास तीस मिनटाने म्हणजे साडेपाच तासाने पुढे आहे म्हणजेच की ग्रीनिचमध्ये जर समजा सकाळचे सहा वाजलेले असतील लक्षात घ्या ग्रीनिचमध्ये जर सकाळचे सहा वाजले असतील तेव्हा भारतामध्ये सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे झालेले असतात झालेले असतील जगाच्या त्या नकाशा जर आपल्यासोबत असेल तर त्यामध्ये तुम्ही ती स्थानिक वेळ तेवढा फरक आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल आता ह्या या स्थानिक वेळ आणि प्रमाणवेळ या घटकावरील या धड्यावरचे प्रश्न आता आपण पाहूया सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या सूर्यास्तापर्यंतच्या काळास टिंबटिंब असे म्हणतात त्याला काय म्हणतात दिन असे म्हणतात भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेपेक्षा टिंबटिंब मिनिटांनी पुढे आहे म्हणजे किती तासांनी पुढे आहे तर ती पाच तास तीस मिनिटांनी पुढे आहे टिंबटिंबची वेळ ही वेळ एका रेखा वृत्तावर सर्वत्र सारखीच असते मध्यान्नाची जी वेळ आहे ती एक रेखा रु रेखा सर्वत्र सारखीच असते आता अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात टिंबटिंब प्रमाणवेळ मानल्या जातात त्या किती मांडल्या जातात चार प्रमाणवेळा मांडल्या जातात त्यानंतर पुढचा घटक आपण पाहणार आहोत या पुस्तकामधला तोही घटक आहे वातावरण तर वातावरण हा घटक पाहण्याच्या अगोदर सुरुवातीला लक्षात घ्या की त्या संदर्भातले आपल्याला वातावरणामधली एक आकृती मी तुम्हाला अगोदर समोर दाखवतो त्या आकृतीवर थोडंसं लक्ष द्या पा या ठिकाणी आपल्या समोर आकृती दिसत आहे गोल आकृती त्याच्यामध्ये इथे नायट्रोजनचं प्रमाण किती आहे वातावरणातलं ते अठ्ठ्याहत्तर टक्के दाखवलेलं आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे त्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे ते जवळपास एकवीस टक्के आहे आणि इतर वायूचं प्रमाण किती आहे एक टक्के आहे या आकृतीवरून आपल्याला लक्षात येतं आहे आता तुम्ही आकृतीकडे लक्ष द्या की वातावरणामध्ये वेगवेगळे वायू आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये आपण पाहिलं नायट्रोजनचं प्रमाण किती आहे अठ्ठ्याहत्तर टक्के ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे ते एकवीस टक्के आणि इतर जे वायू आहेत त्याचं प्रमाण किती आहे एक टक्के तर बाष्प वातावरणातलं ही हाय त्यानंतर याशिवाय वातावरणामध्ये काय काय हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड ओझोन इत्यादी वायू वातावरणामध्ये असतात तर ते कसे असतात त्यांची आकृती कोणती आहे त्याबाबतची पण माहिती आपण पुढे अभ्यासणार आहोतच पहा पहिल्यांदा आपण पाहूया बाष्प बाष्प म्हणजे काय की सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातेमध्ये जे पाणी असतं त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि बाष्प वातावरणामध्ये मिसळते आणि वातावरणाच्या खालच्या थरामध्ये बाष्पाचे प्रमाणे जास्त असते आता वातावरणाचा खालचा सर कोणता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर धुलीकन धुलीकन काय असतात धुलीकणाचं म्हणजेच की इंधन इंधनामार्फत जे आपलं ज्वलण होतं इंधनाचे जे ज्वलन होतं त्या ज्वलनातून वाहतूक बांधकाम किंवा खाणकाम वादळे ज्वालामुखी इत्यादीच्या इत्यादीमुळे जी असंख्य धुलीकणं वातावरणामध्ये मिसळतात मिसळतात आणि वातावरणाच्या खालच्या थरात धुलीकणाचं प्रमाण जास्त असते धुलीकणासोबत बाष्प बाष्प जमा होऊन जलकणांची निर्मिती होत असते आता वातावरणाची प्रत्यक्ष आपण रचना पाहूया वातावरणाच्या रचनेमध्ये आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये पाहूया पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे वरते जातो जसजसे उंच जावे तस तसं तापमानामध्ये बदल होत जातो परत एकदा ऐका पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसं वरती जातो तसतसा तापमानामध्ये बदल होत जातो तर वातावरणाचे रचना कशी आहे पहिले तपांबर आहे त्यानंतर वरती स्थितांबर आहे त्यानंतर मध्यांबर आहे त्यानंतर ऐनांबर आहे त्यानंतर बाह्याबर आहे असे वातावरणाचे घटक आहे ते आपण आकृतीच्या साह्यानेच आपण आता प्रत्यक्ष समजून घेऊया पहा तर मी तुम्हाला इथं समोर आकृती एक दाखवतो आहे ते पहा थोडी थोडी आकृती तुम्हाला दिसते आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा आहे वरचा स्तर आहे खाल सर्वात खालचा स्तर आहे तो म्हणजे तपांबर तर पहिल्यांदा आपण अभ्यासूया तपांबर तपांबर म्हणजे काय तपांबरामध्ये तापमान हे प्रत्येक एकशे पासष्ट अंश मीटरला एक अंश सेल्सिअसने तपांबरामध्ये तापमान घटते तर पहा वातावरणाच्या या थरा पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा असणारा हा स्तर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत असणारा हा स्तर आहे या थराचा जो विस्तार आहे ना तो सरासरी तेरा किलोमीटरपर्यंत आहे या थरामध्ये जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते वादळे ढग पाऊस इत्यादींचा या ठिकाणी निर्मिती होत या थरामध्ये होत असते आणि तपांबराच्या वरच्या भागामध्ये तापमान हे उंचीनुसार बदलत जातं तपांबराच्या या वरच्या भागामध्ये तापमान हे उंचीनुसार बदलत जातं आणि तापमान स्थिर किंवा स्तब्ध असते या ठिकाणचं या भागाला तापस्तबद्धी असे म्हणतात ही स्थापस्तबद्धी आपल्याला या ठिकाणी दिसते स्थापस्त्यबद्धी हा जो स्थर आहे तो तीन किलोमीटर जाडीचा आहे हा जो स्थर आहे तो किती किलोमीटर जाडीचा आहे तो तीन किलोमीटर जाडीचा स्तर आहे जेठ विमानाचे वैमानिक हा स्तर टाळतात पहा या ठिकाणी आपल्याला जेठ विमानाचे जेट विमा विमानाचं चित्र आपल्याला समोर दिसत आहे ते वैमानिक हा स्तर टाळतात त्यानंतर आता पुढचा स्तर आहे तो म्हणजे स्थितांबर सितांबर वातावरणाच्या वरचा स्तर कोणता आहे सितांबर पहा या ठिकाणी आपल्याला स्थितांबर दिसत आहे तापस्तबद्धीच्या वर या ठिकाणी आपण स्थापस्तबद्धी पाहिली स्थापत्यबद्धीच्या वरती हा थर असून यात हवेची जी हालचाल आहे हवेची हालचाल होत नाही या थरामध्ये बाष्प आणि धुलीकन इत्यादींचं म्हणजे बाष्पाचं आणि धुलीकणांचं जे प्रमाण आहे ते या स्थरामध्ये खूप कमी असतं याचा जो विस्तार आहे तो जवळपास तेरा किलोमीटर ते पन्नास किलोमीटरपर्यंत याचा विस्तार असल्याचं आढळून येत आहे सितांबराच्या खालच्या भागामध्ये ओझोनचा थर आहे पा हा आहे सितांबर आणि या सितांबराच्या खालच्या भागामध्ये ओझोनचा स्तर आपल्याला त्याचा ओझोनचा पट्टा आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे आता सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण आहेत किंवा अतिनील किरणं सजीवांना हानिकारक असतात हे किरण ओझोन वायू शोषून घेतो त्यामुळे भार आपल्या जीवसृष्टीचं चांगल्या प्रकारे संरक्षण होतं म्हणून ओझोनचे थर आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत त्यानंतर पुढचा याचे जे घटक आहे तो म्हणजे मध्यांबर पहा या आकृतीमधील पुढचा घटक कोण आहे मध्यांबर मध्यांबर हा स्थितांबराच्या वरती चिदंबराच्या वर मध्यांबर आहे आणि याचा जो विस्तार आहे तो जवळपास पन्नास किलोमीटर ते ऐंशी किलोमीटर दरम्यान याचा विस्तार आहे वातावरणातील सर्वात कमी तापमान हे याच स्तरामध्ये आढळते कोणत्या स्तरामध्ये आढळते ते मध्यांबर या स्तरामध्ये वातावरणातील सर्वात कमी तापमान आढळते त्यानंतर पुढचा त्याच्यावरचा स्तर आहे तो म्हणजे आयनंबर पहा त्या समोर आय नंबर आपल्याला स्तर दिसत आहे आयनंबर म्हणजे मध्यांबराच्या वरती असणारा हा स्तर आहे आय नंबर त्यालाच आय नंबर आपण म्हणतो म्हणजेच की याचा जो विस्तार आहे तो जवळपास ऐंशी किलोमीटर ते पाचशे किलोमीटरच्या दरम्यान याचा विस्तार आहे आणि रेडिओ लहरी हा परावर्तित होतात या स्तरामधून रेडिओ रेडिओ लहरी या परावर्तित होत असतात त्यामुळे या थराचा सं, संदेश वाहनासाठी खूप चांगल्या प्रकारे या स्तराचा उपयोग होत असतो त्यानंतर त्याच्याही वरचा स्तर आहे तो म्हणजे बाह्यांबर पहा Be, थारा थारा या ठिकाणी आपल्याला भायंबर स्तर दिसत आहे भायंबर म्हणजे काय वातावरणाच्या सर्वात उंचीवरील थरा स्थर आहे हा भायंबर स्तर आहे या थरामध्ये तापमान हे उंचीनुसार वाढत जाते भायंबरामध्ये बायांवर, हायड्रोजन सारखे हलके वायू काही प्रमाणामध्ये या ठिकाणी आढळतात आता उंचीनुसार तापमान वाढते हायड्रोजन सारखे हलके वायू या ठिकाणी आढळतात हे हे आहे भायंबर भायंबरचा जो विस्तार आहे तो पाचशे ते साडेसातशे किलोमीटर पर्यंत याचा विस्तार असल्याचं आढळून येतं आता इंधनाच्या वातावरणाचे महत्त्व वातावरणाचे सर्व घटक आणि ती आकृती तुमच्या लक्षात आली असेल तर तुम्हाला ती तुम्हाला इयत्ता पाचवीच्या पान क्रमांक जुन्या अभ्यासक्रमाच्या पान क्रमांक बारावरती ही आकृती दिलेली आहे ती तुम्हाला पाहता येईल त्यानंतर पुढे या घटकावरचे महत्त्वाचे प्रश्न या घटकावरचे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या ठिकाणी आपण आता पाहूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे की आपल्याला वातावरणाच्या खालच्या तरास टिंबटिंबचे प्रमाण जास्त असते वातावरणाच्या जा खालच्या थरामध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं तर ते असतं बाष्पाचं प्रमाण सर्वाधिक असतं वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबर थरामध्ये आढळते मध्यांबर थरामध्ये आढळते संदेशवाहनासाठी टिंबटिंब या थराचा उपयोग केला जातो आत्ता सांगितलं तुम्हाला संदेशवाहनासाठी कोणत्या थराचा उपयोग केला जातो त्याचं नाव आहे आयनांबर आयडांबर या थराचा उपयोग संदेशवहनासाठी केला जातो तर पुढे या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा पुढचा घटक आहे तो म्हणजे हवामान आता हवामान म्हणजे हवामान हा घटक आपण अभ्यासतोय पहा तापमान वायुदाब वारे आर्द्रता ढग पर्जन्ये यांच्या निर्मिती इत्यादींच्या निर्मितीनुसार वातावरणाची स्थिती काही काळासाठी वेळोवेळी बदलताना आपल्याला दिसते आणि वातावरणाची ही अल्पकालीन स्थिती असते म्हणजे ठराविक काळासाठी ही स्थिती टप्प्याटप्प्याने बदलत असते हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते कशावरून केली जाते तर एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण केलं जातं त्याचं मोजमाप केलं जातं तेथील ते हवेची सरासरी स्थिती त्यानुसार निश्चित केली जाते आणि हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच की ते त्या ठिकाणचं हवामान ग्राह्य धरलं जातं हवामान कसं आहे हे आपल्याला सांगितलं जातं हवा विशिष्ट ठिकाणच्या संदर्भात ही व्यक्त केली जाते तर हवा हवामान विशिष्ट प्रदेशाच्या संदर्भात हवामान सांगितलं जातं या या प्रदेशामधलं अशा अशा पद्धतीचं हवामान आहे आपण नेहमी याबाबतच्या बातम्या आपण ऐकत असतो आता हवेची काही महत्त्वाची अंगके आहेत त्या हवेच्या अंगकामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो पहा त्यामध्ये पहा हवेचे अंगके त्याच्यामध्ये तापमान आहे वायुदाब आहे वारे आहेत आर्द्रता आहे डग आहे वृष्टी आहे म्हणजेच की पाऊस इत्यादी हे जे घटक आहेत ते हवेची महत्त्वाची अंगके आहेत तर या अंगकाचा आपण सर्वात आता सुरुवातीला काय करूया सविस्तर याचा अभ्यास आता करणार आहोत पहा पहिला आहे तापमान तापमान म्हणजे काय की सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो त्यामुळे पृष्ठभागालगतची हवा प्रथम तापते त्यानंतर त्यावरील हवेचे थर जे आहेत ते क्रमाक्रमाने तापत जातात त्यामुळे भूपृष्ठालगत तापमान हे जास्त असते जस आपण उंच जाऊ जसं आपण उंच जावे तसतसे ते कमी कमी होत जातं आणि तापमान हे अक्षांश समुद्रसपाटीपासून जशी उंची व समुद्र अंतर यानुसार हे तापमानामध्ये पा नेहमी नेहमी बदल होताना आपल्याला दिसतो आता तापमानाचे मापन हे अंश सेल्सिअसमध्ये करतात पहा अंश सेल्सिअस कसं लिहितात ते या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे एखाद्या संख्येच्या वरती म्हणजेच की तापमान किती आहे समजा चौतीस त्याच्यात ते अंश आणि सेल्सिअस या पद्धतीने अंश सेल्सिअसमध्ये तापमान हे मोजलं जातं या परिणामात तापमानाचे तापमानाचे मोजलं जातं आता वायुदाब पुढचा घटक काय महत्वाचा कशाचे घटक पाहतो आपण हवेची अंग क महत्वाचे हवेचे अंग क त्याचा पुढचा घटक आहे तो म्हणजे आहे वायुदाब पहा वायुदाब काय सांगतो की हवेला वजन असते बरोबर आहे त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो आणि हवेच्या दाबालाच वायुदाब म्हणतात हवेला वजन असतं त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो आणि याच हवेच्या दाबाला काय म्हणतात वायुदाब म्हणतात म्हणजेच की पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब हा जास्त असतो तर उंचीनुसार तो कमी होतो वायुदाबा वायुदाबमापकाद्वारे वायुदाबाचे प्रमापन हे मिलीबार प्रमा परिमाणामध्ये याचं मापन केलं जातं त्यानंतर आता पाहणार आहोत वारे पहा समोर आपल्याला दिसत वारे वारे म्हणजे काय की हवा समांतर म्हणजे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा ही समांतर दिशेमध्ये वाहते ती वाहू लागते त्याचा आपण वारे म्हणतो आणि मापक या उपकरणाने वाऱ्याचा वेग हा किलोमीटर प्रति तास या परिणामात मोजतात आता आर्द्रता म्हणजे काय आर्द्रता म्हणजे काय वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणात वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला काय म्हणतात आर्द्रता म्हणतात म्हणजेच की वातावरणातील आर्द्रतेवरून हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा ठरतो आर्द्रता जास्त असेल तर हवा दमट असते आणि आर्द्रता कमी असेल तर हवा ही कोरडे असते परत एकदा ऐका आर्द्रता जास्त असेल तर हवा दमट असते आणि आर्द्रता कमी असेल तर हवा ही कोरडी असते आर्द्रता मापक या उपकरणामध्ये हवेतील आर्द्रता मोजतात आर्द्रतेचे जे प्रमाण आहे ते टक्केवारीमध्ये सांगितलं जातं आद्रता कशी सांगितलं जाते टक्केवारीमध्ये आद्रताचे प्रमाण आपल्याला सांगितलं जातं आता ढग ढग संकल्पना काय सांगते की बा सूर्यकिरणामुळे जलाशयातील जे पाण्याचे प्रमाण आहे ज्या पाण्याचं जे बाष्पीभवन होऊन बाष्पाची निर्मिती होते आणि हे जे बाष्प आहेत ते हा वातावरणामध्ये मिसळले जातात वातावरणात मिसळल्यामुळे हवेबरोबर ते उंच उंच जाऊन उंच उंच जात असतात उंच उंच जाऊ लागतात आणि उंचीवरील कमी तापमानामुळे या कणांचं दुली कानाभोवती बाष्पाचे सूक्ष्म जलकण तयार होतात यास सांद्रीभवन म्हणतात आणि हे जलकण वातावरणात तरंगतात आणि सूक्ष्म सूक्ष्मजलकणांच्या समुच्चयाला ढग म्हणतात वाऱ्यामुळे ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात ढगांपासूनच आपल्याला वृष्टी झाल्याचं जा, दिसून येतं आता वृष्टीची रूपे म्हणजेच की पाऊस पाऊस कसा कसा पडतो पहा पाऊस आहे त्याच्यानंतर हिम पडतात गारा पडतात ही वृष्टीची काही महत्त्वाची रूपं आहेत त्यातील पहिलं पाहूया ते म्हणजे पहा पाऊस तर पाऊस काय की उंचीवरील कमी तापमानामुळे ढगातील सूक्ष्म जलकणाचे मोठ्या जलबिंदूमध्ये रूपांतर होते आणि हे जलबिंदू हवेपेक्षा जड होतात जड झाल्यामुळे ते हवे तरंगू शकतात तरंगू शकत नाही त्यामुळे हे पृष्ठभागावरती पडतात यालाच आपण काय म्हणतो पाऊस म्हणतो प पर्जन्यवृष्टी झाली पर्जन्य पडलं पर्जन्यवृष्टी झाली असं देखील म्हणतो आता पर्जन्यमापनाचे म्हणजे पर्जन्य मापकाने पर्जन्याचे मा मापन हे मिलीमीटरमध्ये केले जातं म्हणजे आपण पाहतो बातम्यांमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतो दो दोनशे मिलीमीटर पाऊस या या शहरामध्ये पडला शंभर मिलीमीटर पाऊस झाला याप्रमाणे तर ढगफुटी ढगफुटी म्हणजे काय की ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे हा यामध्ये जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे ऊर्ध्वगामी वारे हे जमिनी वाऱ्यामुळे जमिनीकडे येत असलेले जे पावसाचे थेंब आहेत वरच्या ढगातच थोपवले जातात ते त्यांना जमिनीवरती येऊ दिलं जात नाही ते तेथेच थोपून धरले जातात कशामुळे धरले जातात तर ते उर्दोगामी वाऱ्यामुळे ते वरच्या ठिकाणीच थोपून धरले जातात तर या थेंबाचं काय होतं गारामध्ये रूपांतर होतं त्यामुळे सर्व ढग हे जड होत जातात ते वरवरचे वरचीवर जसे साठत जातील तसे जडजड होतात आणि उर्दोगामी वारे हे वजन पेलू शकत नाहीत आणि ते जेव्हा ते हळूहळू जड होतात वजन पेलू शकत नाहीत तेव्हा या मोठ्या गाराचं आकस्मिक मुसळधार पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो तो त्याचं कारण हे आहे म्हणजे यालाच आपण काय म्हणतो ढगफुटणे किंवा ढगपुटी झाल्या असं देखील आपण म्हणतो तर आता हा जो प्रकार आहे तो मुख्यतः पर्वतीय जे प्रदेश आहेत भारतातले किंवा जगातले इतर ठिकाणचे पर्वतीय प्रदेशामध्ये ह्या भागा या प्रकारची पर्यटन गोष्टी पाहायला मिळते उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर हिमाचल प्रदेशामध्ये उत्तराचं उत्तराचल या राज्यामध्ये आपण ढगपुटी झालेलं पाहिलं मुंबईमध्ये ढगपुटी झालेलं पाहिली त्यानंतर अनेक अशा ठिकाणी मुसळधार वृष्टी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत त्यात आता गारा गारा म्हणजे काय की वातावरणामध्ये जलबिंदू तयार झाल्यावरती ते खाली येऊ लागतात पण मध्येच त्यांना ऊर्ध्वगामी हवेचा वेग वा वाढल्यामुळे ते हवेबरोबर पुन्हा वर ढकलले जातात व ते गोठले जातात आणि त्याच माध्यमातून आपल्याला गारा जमिनीवरती पडताना दिसतात आता हिमवृष्टी हिमवृष्टी म्हणजे काय की काही वेळा पा काही वेळा तापमान खूप कमी झाल्यामुळे ढगातील जलगणांचे सूक्ष्म हिमकमनामध्ये रूपांतर होते सूक्ष्म हिमकनामध्ये रूपांतर होते ते हवेत तरंगतात जसे की अनेक हिमकण एकत्र आल्यावरती ते मोठमोठे जड होतात ते जड होतात त्यानंतर त्याचे त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येऊ लागतात त्यालाच हिमवृष्टी किंवा हिमवर्षाव म्हटलं जातं तर या घटकावरती आधारित आपल्याला काही जोड्या लावा दिलेल्या आहेत पहा या ठिकाणी घटक दिलेला आहे तापमान तापमानासाठी तापमान वायुदाब पर्जन्य आणि वाऱ्याचा वेग त्याचं मोजमाप या संदर्भातले हे गट जोड्या आहेत तर पाह्या कशा आहेत पहा तापमानाचं तापमान कसं मोजतात रे ते सेल्सिअसमध्ये मोजतात वायुदाब कसा मोजला जातो तापमान कसं मोजतात ते सेल्सिअसमध्ये मोजतात वायुदाब हा मिलीबारमध्ये मोजतात पर्जन्य मिलीलिटरमध्ये आणि वाऱ्याचा जो वेग आहे दर ताशे किलोमीटर या प्रमाणामध्ये वाऱ्याचा वेग मोजतात तर आजपर्यंत ढगपुटीची कुठे कुठे झाल्या याबाबतची तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा आजपर्यंत ढकपुटी कुठे कुठे झाल्या त्यानंतर आता पुढचा घटक आपण पाहणार आहोत ते भारताचे स्थान व भारताचा विस्तार याबाबतची माहिती आता हा चॅप्टर आपण पाहणार आहोत भारताचे स्थान आणि भारताचा विस्तार तर पहा भारताचे स्थान भारताचे स्थान हे पृथ्वीकोलावरती भारताचे स्थान हे आता आपण पृथ्वी तर आपल्यासमोर नाही आहे तरी पण आपण तुम्ही लक्षात घ्या कल्पना करा की भारताचे स्थान आहे ते भारत अक्षरुत्तीय दृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीय दृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे परत एकदा ऐका भारत अक्षरुत्तीय दृष्ट्या हा उत्तर गोलार्धामध्ये आहे व रेखावृत्तीय दृष्ट्या हा पूर्व गोलार्धामध्ये आहे त्या संदर्भात तुम्हाला आता मी आकृतीमध्ये समोर दाखवणारच आहे पुढे तर भारताची जी मुख्य भूमी आहे भारताचे मुख्य भूमीचं स्थान कसं आहे पहा या ठिकाणी भारताच्या मुख्य भूमीचं स्थान आपल्याला दिसतंय आठ अंश चार उत्तर अक्षरवृत्त ते सदोतीस अंश सहा उत्तर अक्षरवृत्त आणि अडुसष्ट अंश सात पूर्व रेखावृत्त ते सत्त्याण्णव अंश पंच्याण्णव रेखावृत्त या दरम्यान भारताचं स्थान आहे यांच्या दरम्यान भारताचं स्थान आहे भारताचा जो सर्वात शेवटचा पॉईंट कोणता आहे तो इंद्रा पॉईंट आता ते नकाशा सह्याने आपण पुढे पाहणार आहोत या हे जे आहे इंद्रा पॉईंट जे आहे दक्षिणेकडील टोक आहे ते सहा अंश पंचेचाळीस उत्तर अक्षरवृत्तावरती आहे आणि भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये वसलेला एक देश आहे तर पहा समोर तुम्हाला एक नकाशा दिसतोय पहा भारताचा स्थान आणि विस्तार याबाबतचा भारताचा नकाशा दिसत आहे तुम्ही पुस्तकामध्ये नकाशा पाहू शकता या ठिकाणी पहा भारताचा जो हा पूर्व पश्चिम अंतर आहे ना या ठिकाणी आपल्याला तीन हजार किलोमीटर दिलेला आहे या पाचवीच्या पुस्तकामध्ये आणि त्यानंतर भारताचं दक्षिण अंतर भारताचं जे दक्षिण अंतर आहे ते तीन हजार दोनशे किलोमीटर आपल्याला दिलेलं आहे भारताचं दक्षिण उत्तर अंतर किती दिलेलं आहे तीन हजार दोनशे किलोमीटर दिलेलं आहे तर पुढे पाहूया भारताचा विस्तार तर भारताचे पश्चिम जास्तीत जास्त अंतर किती आहे तीन हजार पाहिला आपण आता नकाशा आहे त्यानंतर उत्तर दक्षिण अंतर किती आहे तीन हजार दोनशे किलोमीटर तर भारताचा पूर्व पश्चिम विस्तार जो आहे तो मध्यभागी जास्त प्रमाणामध्ये आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार जो आहे तो कमी 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 होत गेलेला आहे मध्यभागी तर भारताचा दक्षिण भाग हा तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे पहा या ठिकाणी नकाशा दिसतोय भारताचा दक्षिण भाग जो आहे तो तिन्ही बाजूने आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा समुद्राने व्यापलेला आहे आता उत्तरेस व दक्षिणेस विस्तार कमी होत गेला भारताचा दक्षिण भाग हा तिन्ही बाजूने समुद्राने व्यापला गेला याच भागास काय म्हणतात भारतीय द्विकल्प असे म्हणतात तर भारताचे क्षेत्रफळ किती आहे हो भारताचे क्षेत्रफळ जे आहे ते ती बत्तीस हजार बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर एवढं भारताचं क्षेत्रफळ यत्ता पाचवीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर भारत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये सातव्या क्रमांकावरती भारत आहे आणि भारताच्या एकूण भूसीमा त्या एकूण भूसीमेची लांबी किती आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढी भारताच्या एकूण भूसीमेची लांबी आहे तर भारताची सीमा त्याचं पहा आता भारताच्या सीमा या संदर्भातलं निरीक्षण तुम्ही नकाशामध्ये करणार आहात पहा भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे आहे भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे तर आहे तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे या ठिकाणी दिसत आहे आपल्याला पश्चिमेस अरबी समुद्र आहे भारताच्या वायव्येस पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे पहा भारताच्या वायव्येस पाकिस्तान आणि अफगाणिस्तान पहा इथं पाकिस्तान दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी अफगाणिस्तान दिसत आहे त्यानंतर उत्तरेस चीन नेपाळ आणि भूटान हे तीन देश आहेत पहा या ठिकाणी चीन भूटान ने आणि नेपाळ हे तीन आपल्याला देश, है देश या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही नकाशामध्ये त्याचं निरीक्षण करा नंतर हे देश आहेत पूर्वेस बांगलादेश आणि म्यानमार हे देश आहेत पहा या ठिकाणी पूर्व आहे पूर्वेस कोण कोण आहे सांगितलं आपल्याला या ठिकाणी बांगलादेश दिसत आहे आपल्याला आणि या ठिकाणी म्यानमार हे दोन देश या ठिकाणी दिसत आहेत व म्यानमार आहे त्यानंतर पुढे पहा की भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरामध्ये श्रीलंका मालदीव आणि आग्नेश इंडोनेशिया हे सर्व भारताचे शेजारील देश आहेत पहा दक्षिणेला कोण कोण सांगितलं श्रीलंका श्रीलंका आहे मालदीव आहे आणि आग्नेश इंडोनेशिया हे भारताचे शेजारील सर्व देश आपण पाहिले तर एक थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या की भारताच्या शेजारील देश आणि त्यांची लागून असलेली सीमा किती किलोमीटरला कोण सर्वाधिक प्रमाणामध्ये आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया पा पहिल्यांदा आहे बांगलादेश बांगलादेशनी भारताला चार हजार शहाण्णव किलोमीटरची सीमा लाभलेली आहे तर ते आहे सव्वीस पॉईंट पंच्याण्णव टक्के एकूण सीमेचं प्रमाण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय लिहून घ्या वाटल्यास की बांगलादेशची प्रमाण ज्या सीमेचा सीमा आहे ती चार हजार शहाण्णव किलोमीटर एवढी लागलेली आहे त्याचं प्रमाण आहे सव्वीस पॉईंट पंच्याण्णव टक्के त्यानंतर चीन दोन नंबरला त्या आहे त्याचं प्रमाण आहे पंचवीस पॉईंट सत्याहत्तर टक्के एकूण सीमा किती लागली तीन हजार नऊशे सतरा किलोमीटर पाकिस्तान तीन नंबरला आहे त्याची सीमा लागली आहे तीन हजार तीनशे दहा किलोमीटर त्याचं प्रमाण आहे एका एकवीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के त्यानंतर चार नंबरला नेपाळ आहे नेपाळची सीमा किती लागलेली आहे आपल्याला एक हजार सातशे बावन्न किलोमीटर त्याचं प्रमाण आहे अकरा पूर्णांक त्रेपन्न त्या किलोमीटर त्यानंतर मार म्यानमार आहे म्यानमार पाच नंबरला आहे त्याची सीमा किती ले ले लागली आहे आपल्याला चौदाशे अठ्ठावन्न किलोमीटर त्याचं प्रमाण आहे नऊ पॉईंट एकोणसाठ किलोमीटर त्यानंतर एकोणसाठ टक्के तर भूतान भूतानची सीमा किती लागली पाचशे सतत्याऐंशी किलोमीटर त्याचं प्रमाण आहे तीन पॉईंट शहाऐंशी टक्के आणि अफगाणिस्तानची अगदी नगण्य आहे ती म्हणजे शून्य पॉईंट बावन्न टक्के म्हणजे की जवळपास ती ऐंशी किलोमीटर एवढी सीमा ही अफगाणिस्तानची आपल्याला लाभलेली या ठिकाणी दिसत आहे तर आता पुढे पहा भारताचे काही राजकीय विभाग आहेत आता भारताच्या राजकीय विभागाविषयी माहिती आपण घेऊया आता या पुस्तकामध्ये काही गोष्टी अपडेट नाही तरी मी तुम्हाला सांगतो की भारतात भारत एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे ते तर आपल्याला परिचित आहेच भारता में उन, में उन, ए, की भारतामध्ये एकूण किती घटक राज्य आहेत भारतामध्ये एकूण अठ्ठावीस घटक राज्य आहेत सॉरी एकोणतीस घटक राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत कारण की नगर हवेली आणि दीव दमन यांचं एकत्रीकरण झालेलं आहे त्यासंबद्दल ठराव आलेला आहे यानुसार आता तेलंगणा भारतातलं शेवटचं राज्य निर्मित झाली कधी तेलंगणा राज्य सांगतो मी शेवटचं राज्य कधी झालं तेलंगणा राज्याची नवीन निर्मिती झाली ती म्हणजे दोन जून दोन हजार चौदाला त्यानंतर दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली आणि दोन प्रदेश केंद्रशासित प्रदेशांचं एकत्रीकरण झालेलं आहे ही सध्याची त्यानंतर भारताचं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारत हा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोन जगातला सातवा देश आहे तर भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून राजस्थान हे पहिल्या क्रमांकावरती आहे त्यातनं पहा मी तुम्हाला क्रम सांगतो राज्यांचा लिहून घेत असाल तर घ्या त्याच्यामध्ये पहिला आहे राजस्थान दुसरं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्य प्रदेश तिसरा म महाराष्ट्र चौथा उत्तर प्रदेश त्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कोण आहे पहिल्यांदा तर त्याच्यामध्ये गोवा सिक्कीम त्रिपुरा नागालँड मिझोराम मणिपूर मेघालय असे त्या राज्यांचा क्रम आहे असा हा क्षेत्रफळा दृष्टिकोनातून कम आहे तर तिसरा महाराष्ट्रातून पाहिलं महाराष्ट्राविषयी लक्ष द्या की महाराष्ट्राचा क्रम किती आहे तिसरा आहे गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे ते गोवाही तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आता या घटकावरती म्हणजे या भारताचे स्थान विस्तार या चॅप्टरवरती महत्त्वाचे आधारित या चॅप्टरवर आधारित काही प्रश्न आहेत पहा ते सांगतो क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत टिंबटिंब हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे कोणतं राज्य आहे राजस्थान त्यानंतर भारताचा दक्षिण भाग हा तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास टिंबटिंब म्हणतात तर त्यास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात तर भारताच्या आग्नेयस टिंबटिंब शेजारी राष्ट्र आहे भारताच्या आगणेस कोणतं राष्ट्र आहे इंडोनेशिया हे राष्ट्र आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी दिला आहे की भारताच्या उत्तरेस कोणकोणते देश आहेत भारताच्या उत्तरेस कोणकोणते देश आहेत त्या पहिला आहे चीन नेपाळ आणि भूटान भारतातील कोणत्याही पाच घटक राज्यांची घटक राज्य सांगा आता भारतातील पाच घटक राज्य सांगायला त्यांनी सांगितलं आपण सांगू शकतो या ठिकाणी राजस्थान असेल मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक तेलंगणा तमिळनाडू तुम्ही राज्यांची नावं या ठिकाणी सांगू शकता आता यापुढे चालून आता पाहणार आहोत भारताचा प्राकृतिक रचना तर ही प्राकृतिक रचना अभ्यासात असताना सर्वप्रथम तुम्ही एक काम करा की आपल्या समोर नवनीत नकाशा किंवा इतर कुठला पण ऐटलाच असेल त्याच्यामधून भारताचा प्राकृतिक नकाशा तो समोर घ्या त्यानंतर त्यानुसार त्यान। तुम्हाला ह्या गोष्टी सर्व लक्षात यायला मदत होईल तर पहा तरीही तुम्हाला मी समोर समोर एक भारताचा प्राकृतिक नकाशा दाखवत आहे तो नकाशाचे तुम्ही नकाशा उपलब्ध नसेल तर निरीक्षण करा पहिल्यांदा पहा हा उत्तर पूर्व मैदानी प्रदेश आहे वरतीचा सुरुवातीला एक नंबरचा दिसत आहे त्याला मी एक नंबर देतो तो आहे पहिल्यांदा दिसतोय तुम्हाला तो उत्तर पूर्व मैदानी प्रदेश आहे त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा मधला जो पट्टा आहे दोन नंबरचा तो आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश त्यानंतर तीन नंबर या ठिकाणी मी तुम्हाला तीन नंबर दाखवतोय तो तीन नंबरचा जो दाखवलेला आहे तो भारतीय पटारी प्रदेश तो लक्षात घेऊ शकता त्याचा आकार आपण भारतीय पटारी प्रदेश हे आहेत भारताचे प्राकृतिक विभाग तर या प्राकृती विभागाचं विश्लेषण सविस्तरात आपण आता पहिल्यांदा पाहूया नकाशा तुमच्या लक्षात आला तुम्ही नकाशा समोर घ्या त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहा की किती विभाग आहेत ते विभाग कोणकोणते आहेत उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आहे त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे भारतीय पटारी प्रदेश आहे किनारी मैदानी प्रदेश आहे त्यानंतर भारतीय बेटे असे त्याचे पाच प्रकार आहेत आता उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हा पूर्व उत्तर पूर्व उत्तर आणि पूर्व भागात पर्वतीमय प्रदेश आहे यामध्ये हिमालयाच्या रांगा हा हिमालयाच्या रांगा व इतर पर्वतांचा पर्वतरांगाचा याच्यामध्ये समावेश होतो या पर्वताचा सर्वात जास्त जास्त उंचीचा भाग जो हिमाचल हिमाचल असतो म्हणून या पर्वताला हिमालय असे म्हणतात तर हिमालय पर्वताचा विस्तार जो आहे तो जम्मू आणि काश्मीरपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत याचा विस्तार आहे तुम्ही नकाशामध्ये पहा जम्मू आणि काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत याचा विस्तार झालेला आहे तर भारतातील हिमालयाचे पश्चिम हिमालय व पूर्व हिमालय असे दोन भाग पडतात पहा कसे भाग पडतात पश्चिम हिमालय आणि पूर्व हिमालय असे त्याचे दोन भाग पडतात यांच्या दरम्यानचा जो मध्य हिमालय आहे मध्य हिमालयाचा भाग हा नेपाळमध्ये आहे आणि हिमालयाच्या तीन समांतर रांगामध्ये आहेत रांगा आहेत त्याच्यामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे या रांगांना पहा दक्षिणेकडून उत्तरेकडून या रांगा कशा सांगता येतील शिवाली हिमांचल आणि बृहद हिमालय अशी याची नावं आहेत ह्या रांगा आहेत या रांगांची उंची जी आहे ना ती उत्तरेकडे वाढत जाते कोणाकोणाची शिवालिक हिमाचल आणि बृहद हिमालय यांची रांगांची उंची कुठे वाढत जाते उंची उत्तरेकडे ही वाढत जाते याशिवाय झास्कर लडाख काराक्रोम काराकोरम या रांगांचा या भागामध्ये समावेश होतो व लडाखचे पठार नाकाशामध्ये या सर्व गोष्टी तुम्ही पाहत असाल यानंतर याचा समावेश या हिमालयामध्ये पश्चिम हिमालयामध्ये होतो या त्यानंतर याच्यामध्ये आणखीन काही खिंडी आहेत तर त्या खिंडी कोणकोणत्या आहेत पहा त्या खिंडी मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा या ठिकाणी पहा की खिंड आहे ती म्हणजे सिपकीला जोजीला नीतिला काराक्रोमन बनि काराकोरम बनिहाल अशा विविध खिंडी या भागामध्ये आहेत आता हिमालयाची जी उंची आहे ना ती जवळपास सहाशे मीटरपासून ते आठ हजार मीटरपर्यंत हिमालयाची उंची आहे काही शिखरांची उंची हिमालयातले शिखरांची उंची ही आठ हजार मीटरपेक्षा देखील जास्त याची उंची आहे त्याच्यामध्ये पहा कोणकोणते शिखर येतात की टू सर्वांना परिचित आहे गाशेरभ्रूम त्याच्यानंतर नंगा पर्वत पर्व पर्वत प्रसिद्ध आहे नंदादेवी असे अनेक शिखरं याच्यामध्ये येतात त्याच्यामधलं टू जो आहे टूची उंची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती आठ हजार सहाशे अकरा किलोमीटर आहे काही ठिकाणी आठ हजार सहाशे अठरा किलोमीटर पण त्याची उंची दिलेली आहे सर्वात उंच शिखर आहे हे सर्वात उंच शिखर आहे भारतातलं त्यानंतर हिमालय पर्वताची उंची पूर्व भागाकडे कमी होत जाते आणि पूर्व भागाकडे कमी होत जाते म्हणून कांचनगंगा याच्यामध्ये एक शिखर आहे त्याची उंची किती आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर हे जे शिखर आहे ते पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे पूर्व हिमालयातून अनेक नद्या ह्या दक्षिणेकडे वाहत येतात या भागामध्ये नथू झेलप बोंबडी त्या इत्यादी खिंडी आहेत त्यांना ला हा प्रत्येक पुढे लावतात की नथूला जेलपला बोमडीला या पद्धतीने त्यानंतर पत्कोई नागा लुशाई या पूर्वेकडील डोंगर रांगांना एकत्रितपणे पूर्वांचल असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये मेघालय पठार गारो खासी जैतिया या डोंगर रांगा देखील येतात त्यानंतर हिमालय पर्वतामुळे उत्तरेकडून येणारे जे थंड वारे आढळले जातात त्यामुळे या वाऱ्यापासून भारतीय प्रदेशाचे रक्षण होते परत येत आहे का हिमालय पर्वतामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले जातात त्यामुळे या वाऱ्यापासून भारतीय प्रदेशाचे हे रक्षण होते तर हा पहिला आपण कुठला भाग पाहिला की उत्तरेकडील पर्वतीय पर्वतीमय पर्वतमय प्रदेश त्यानंतर पुढचा भाग याच्यामधले पाहतोय आपण तो म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पहा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा हा घटक आता पाहूया आपण याचा तो भाग आहे तर उत्तरेकडील जे पर्वतीय प्रदेश आहेत ना ते पर्वतीय प्रदेश आणि भारतीय पठारी प्रदेशाच्या दरम्यान जो दरम्यान हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश वसलेला आहे आता याच्यामध्ये हिमालयात या पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेला गाळ साचून ही मैदानी तयार झालेली आहे आणि या प्रदेशांची उंची जी आहे ती जवळपास तीनशे मीटरपर्यंत याची उंची आहे तर ती तुम्ही नकाशामध्ये व्यवस्थित त्या समोर पहा त्यानंतर मैदानी प्रदेशाचे पूर्व मैदान आणि पश्चिम मैदान असे दोन भाग पडतात मैदानी प्रदेशाचे पूर्व मैदान आणि पश्चिम मैदानाचे भाग पडतात याच्यामध्ये पश्चिमेकडील मैदानी प्रदेश हा सतलज व तिच्या उपनद्यांनी वा उपनद्यांनी आणलेला जो गाळा आहे वाहून आणलेला गाळ आहे त्यापासून हे मैदान तयार झालेलं आहे आणि पावसाचे प्रमाण पावसाचे कमी प्रमाण असल्याने व एकही मोठी नदी या ठिकाणी नसल्याने पश्चिम मैदानी मैदानाचा जो भाग आहे तो दक्षिण भाग शुष्क वाळवंट आणि शुष्क वाळवंटी भाग बनलेला आहे यास भारतीय महावळवंट देखील म्हणतात नंतर पूर्व मैदान पहा पूर्व मैदान जे आहे ते पूर्व मैदानी प्रदेश हा गंगा आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे हा निर्माण झालेला आहे पूर्व मैदानाचा भाग कोणत्या कोणत्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे झाला आहे पूर्व गंगा आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे हा प्रदेश निर्माण झालेला आहे त्यानंतर ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी तयार केलेल्या मैदानाचा समावेशसुद्धा याच मैदानामध्ये होतो आणि मै पूर्व मैदानाने प्र पूर्व मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या बहुतेक सर्व नद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असते तर या नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे तो पात्रामध्ये साचून पात्र हे उतळ होत आहेत त्यामुळे या नद्यांना वारंवार पूर येत असतात या नद्या आपले प्रवाह बऱ्याच वेळा बदलतात जसे की पूर्व मैदानी प्रदेशामधल्या नद्या सांगतो मी तुम्हाला पूर्व मैदानी प्रदेशामधल्या नद्या ह्या वारंवार आपले पात्र बदलतात प्रवाह बदलतात कोसियानी गंडक या नद्या यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहेत या नद्या नेहमीच आपल्याला दिसतं की कोसियानी गंडक या न दोन नद्या आपले पात्र बदलण्यात आणि पात्र सोडून बाहेर पूर येण्यात ह्या महावीर आहेत त्यानंतर या हा जो मैदानी प्रदेश आहे तो नद्यांनी वाहून आलेल्या गाळ्याच्या संचयनामुळे या पूर्व भारतीय पूर्व मैदानी प्रदेश, प्रदेश का ना हा सुपीक मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो त्याचं कारण काय आहे की या मैदानामध्ये येणाऱ्या नद्या या नद्यांनी वाहून आणलेला जो गाळा आहे या नद्याच्या गाळाच्या संचयनामुळे हा भाग पूर्ण सुपीक बनलेला आहे आता भारतीय पठारी प्रदेश पुढचा तिसरा भाग आहे तो म्हणजे भारतीय पठारी प्रदेश तर भारतीय पठारी प्रदेशामध्ये काय की हा जो प्राकृतिक विभाग आहे तो विस्ताराने सर्वात मोठा आहे इतर विभागांपेक्षा हा सर्वात मोठा आहे तर या प्रदेशाची उंची ज्या आहे सर्वसाधारणपणे तीनशे मीटर ते दीड हजार मीटरच्या दरम्यान या प्रदेशाची उंची आपल्याला दिसून येते तर या पठाराचा बहुतेक भाग जो आहे तो सपाट असला तरी काही पर्वताच्या रांगा या पठारावरतीच काहीच पर्वताच्या रांगा या पठारावरती आपल्याला दिसून येतात तुम्ही आकृतीमध्ये त्याचं निरीक्षण करत असाल तर नर्मदा शोन ह्या ज्या दोन नद्या आहेत नर्मदा आणि शोन या ज्या नद्या आहेत या नद्यांनी भारतीय पठाराचे उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार असे दोन विभाग या दोन नद्यांनी केलेले आहेत पहा कोणत्या दोन नद्या नर्मदा आणि सोन तर त्यामधला पाहूया आपण पाहिला उत्तर भारतीय पठारी पद प्रदेश उत्तर भारतीय पठार तर उत्तर भारतीय पठारामध्ये काय या उत्तर भारतीय पठारी प्रदेशामध्ये मुख्यतः मारवाड मेवाड माळवा बुंदेलखंड इत्यादी पठारांचा समावेश याच्यामध्ये होतो तर तुम्ही हे पाहू शकता की नकाशामध्ये पहा मारवाड मेवाड माळवा आणि बुंदेलखंड इत्यादी पठारांचा याच्यामध्ये समावेश होतो तर आरोली पर्वत आरोली पर्वत जो आहे तो आरोली पर्वत या पठाराच्या वायव्य भागात वसलेला आहे कोणत्या पठारात तर मला तुम्ही सांगायचं कमेंटमध्ये की आलो आरोली पर्वत कोणत्या पठाराच्या वायव्य भागामध्ये वसलेला आहे हा एक अतिप्राचीन पर्वत आहे हा सर्वांना परिचित आहे परंतु या ठिकाणी या पर्वताच्या भागावरती संगमरवर खडक आढळतो असाही प्रश्न विचारला जाऊ जाऊ शकतो की आरोली पर्वताच्या भागामध्ये आरोली पर्वताच्या भागात कोणता खडक आढळतो तो त्या ठिकाणी संगमरोवर खडक आढळतो तर आरोली पर्वताच्या ईशान्य भागामध्ये कोणते सरोवर आहे ते सुप्रसिद्ध सरोवर आहे मी तुम्हाला आत्ता सांगत नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आरोली पर्वताच्या आरोली पर्वताच्या ईशान्य भागामध्ये कोणते सरोवर आता या पर्वतात आरोली पर्वतात सर्वात उंच शिखर कोणतं आहे ते गुरु शिखर आहे मी तुम्हाला सांगतो त्याची उंची किती आहे सतराशे बावीस किलोमी बावीस किलोमीटर याची उंच आहे तर हे सर्वात उंच शिखर आहे आता विंध्य पर्वत विंध्य पर्वत पूर्व आणि पश्चिम दिशेत पसरलेला आहे याचा उत्तरेकडील उतार हा मंद आहे आणि आरोवली पर्वताच्या आरोलीच्या पश्चिमेकडे उतार आता आरोलीचा पश्चिम उताराकडे मारवाडचं पठार आहे तर पूर्व उतारावरती मेवाडचे पठार आहे तर या पठाराच्या पूर्वेस माळवा आणि बुंदेलकड पठारा असं देखील म्हणतात या पठारावरून पहा कोणकोणत्या नद्या वाहतात चंबळ सिंध बेटवा आणि केन या नद्या या पठाराच्या पठारावरून वाहतात तर पुढचा महत्त्वाचा पठारी प्रदेश आहे तो म्हणजे भार दक्षिण भारतीय पठारी प्रदेश तर हे दोन विभाग आपण पाहतोय की सोन आणि नर्मदा नद्यांमुळे ह्या भारतीय प नद्यामुळे भारतीय पठाराचे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पठारामध्ये विभागणी झाली त्यातला आपण पाहिला उत्तर भारतीय पठार तर पुढचा पठार पाहणारा होतो म्हणजे दक्षिण भारतीय पठार तर दक्षिण भारतीय पठार काय आहे की हे एक अतिप्राचीन पठार आहे अतिप्राचीन खडकापासून बनलेला आहे यामध्ये महाराष्ट्र पठार पहा तेलंगणा पठार आणि कर्नाटक पठार यांचा समावेश या पठारामध्ये होतो ही जी पठार म्हणजेच की मुख्यतः पहा सातपुडा माहिती आहे आपल्याला पश्चिम घाट माहिती आहे त्याला महाराष्ट्रात सह्याद्री म्हणतात व पूर्व घाट यांच्या दरम्यान द्विकुलपाचा भाग म्हणजेच की हा पठार होय दक्षिण भारतीय पठार तर दक्षिण भारतीय पठारावरती सोन नदीच्या दक्षिणेस बागेलखंड पठार आहे यामध्ये सोन नदीच्या दक्षिणेस बागेलखंड पठार आहे तर त्याच्या पूर्वेस म्हणजे बागेलखंडाच्या पूर्वेस कोणते पठार आहेत ते, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि दक्षिण भारतीय पठारास दख्खनचे पठार असे म्हणतात दक्षिण भारतीय पठ दक्षिण भारतीय पठारासच दख्खनचे पठार असे देखील म्हणतात आता महाराष्ट्राचा जो पठाराचा भाग आहे महाराष्ट्र महाराष्ट्र पठाराचा उतार जो आहे तो पूर्वेकडे आहे आणि या पठारावर अजिंठा त्याच्यानंतर बालाघाट महादेव इत्यादी डोंगर रांग आहेत हे इयत्ता चौथीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये पुस्तकाचा आपण सविस्तर अभ्यास आप करत असताना ह्या सर्व रांगांची माहिती सविस्तर अभ्यासलेली आहे आता पश्चिम घाट जो आहे तो अरबी समुद्रासाठी अरबी समुद्रास हा पश्चिम घाट काय आहे समांतर आहे तर या यामध्ये अनोमुडी शिखर जे आहे ते शिखर आहे त्याचे उंची आहे सव्वीसशे पंच्याण्णव मीटर याची उंची आहे हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे पश्चिम घाटातील मित्रांनो सर्वात उंच शिखर कोणता आहे आनोमुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे ते निलगिरी पर्वताच्या दक्षिणेस पालघाट नावाचा खिंड आहे निलगिरी पर्वताच्या दक्षिणेस पालघाट नावाचे खिंड आहे त्यामुळे उत्तर व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग वेगवेगळे झालेले आपल्याला दिसतात पूर्व घाट हा बंगालच्या उपसागरात समांतर आहे आणि श्रीशैलमजवळ कृष्णा नदीने केलेले घळे या बागा, या पा, ले ले आए, ही देखील या भागा या दक्षिण भारतीय पठारामध्ये आपल्याला दिसते ती म्हणजे ती पण प्रसिद्ध गळे आहे तर पहा भारतीय पठार हे अतिप्राचीन खडकांचे बनलेले आहे आणि येथे खनिज संपत्ती ही प्रचंड आहे विपुल प्रमाणामध्ये आहे महाराष्ट्र पठारावरील काळी मृदा ही कापसाच्या पिकासाठी उपयुक्त मृदा आहे या पठारावरती लोणार हे उल्कापाताने निर्माण झालेलं सर्वोच्च उल्कापाताने निर्माण झालेलं सरोवर आहे त्यानंतर किनारी मैदानी प्रदेश चौथा घटक अभ्यासतोय तो म्हणजे किनारी मैदानी प्रदेश तर हा जो किनारी मैदानी प्रदेश आहे ना हे पूर्व किनारी मैदान बंगालचा उपसागर व पूर्व घाट यांच्या दरम्यान आहे पहा पूर्वकिनारी मैदान बंगालचा उपसागर व पूर्व घाट यांच्या दरम्यान हे मैदान बसलेलं आहे वसलेला आहे हा प्रदेश गाळाचा बनलेला असून कमी उताराचा आहे पूर्व किनारी मैदानी प्रदेश पश्चिम किनारी मैदानापेक्षा हा विस्ताराने खूप जास्त आहे मोठा आहे त्यानंतर हा जो प्रदेश आहे तो अनेक नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांनी या प्रदेशाची निर्मिती झालेली त्याच्यापासून हा बनलेला आहे यामध्ये महानदी असेल गोदावरी असेल त्याच्यानंतर कृष्णा असेल कावेरी इत्यादी नद्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होत असतो आणि किनाऱ्यावरती चिलका पुलिकत कोरेवरो कोलेरो ही प्रसिद्ध सरोवरे आहेत हा पूर्व किनारा जो आहे ना काहीसा दंतूर नसल्यामुळे नैसर्गिक बंदरे या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात आता या पूर्व किनाऱ्याबाबत पाहिजे झालं तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेला सकल मैदानी प्रदेश हा पश्चिम किनारी मैदाच म्हणून नेम ओळखला जातो तर या प्रदेशामध्ये पहा कच्चेच्या रणापासून म्हणजेच की कच्च्या रणापासून ते कन्याकुमारीपर्यंत पश्चिम किनारी मैदान पसरलेला आहे आणि उत्तरेकडे या मैदानाची रुंदी जी आहे ती जास्त आहे आणि दक्षिणेकडे या मैदानाची रुंदी ही कमी आहे आता पश्चिम किनारी प्रदेशातील नद्या वेगाने वाहतात त्यांचा मुखाजवळ त्यांच्या मुखाजवळ ह्या खाड्या तयार झालेल्या आहेत आणि दक्षिणेकडे खाजन सरोवर तयार झालेले आहेत त्यांना कायल म्हणतात वेंबनाड हे मोठे से मोठे खाजन सरोवर आहे वेंबनाड आता वेंबनाड हे सरोवर कोठे आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं दा भारतीय बेटे भारतीय बेटा संदर्भात आपण माहिती घेऊया तर भारतीय बेटांचा या ठिकाणी आपल्याला कशा दिल्या थोडासा अस्पष्ट दिसतोय आपल्याला तुम्हाला कशा तर आता भारतीय बेटे भारतीय बेटे म्हणजे काय पूर्व किनाऱ्याला श्रीहरा कोटासारखी अनेक बेटे वाळूच्या संचयाने आपल्या ठिकाणी बनलेले आहेत आणि अरबी समुद्रात असलेल्या बेटांच्या समूहास लक्षद्वीप त्या असे म्हणतात आणि या बेटांची निर्मिती प्रवाळांच्या संचयनातून झालेली आहे तर भारतीय द्वीपलकाच्या किनारी भागामध्ये अनेक लहान मोठी बेटं आपल्याला दिसत आहेत या बेटांचा समावेश याच्यामध्ये होतो तर पहा याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की उत्तर अंदमान बेटा उत्तर अंदमान बेट जे आहे त्यामध्ये सर्वोच्च शिखर कोणता आहे त्याचं नाव आहे सॅडल सॅडल आहे पा या ठिकाणी हे सॅडल शिखर आपल्याला दिसत आहे उत्तर अंदमानमधलं त्याची उंची आहे सातशे अडोतीस मीटर हे शिखर सर्वात उंच आहे तेथे अंदमान समूहातील बॅरन बेटावरती भारतीय हा भारतातील एकमेव जागृत जालामुखी आहे निकोबार समूहात काही प्रवाळ बेटे आढळतात आता कोको चॅनलद्वारे अंदमान बेटे ही म्यानमारपासून वेगळी झालेली आहेत पहा लक्षात घ्या कोको चॅनलद्वारे अंदमान बेटे ही म्यानमारपासून वेगळी झालेली आहेत आणि ही वेगळी झालेली आहेत निकोबार बेटे हा बावीस बेटांचा समूह आहे निकोबार बेटे हा किती बेटांचा समूह आहे तो बावीस बेटांचा समूह आहे तर या घटकावरती आधारित काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या ठिकाणी पाहूया उत्तर अंदमान बेटावर टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे ते शिखर आहे सॅडल त्याची उंची किती आहे त्याची उंची किती आहे सातशे अडोतीस मीटर त्याची उंची आहे पूर्व हिमालयातील टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे ते कोणतं शिखर आहे कांचनगंगा तर त्या शिखराची उंच आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर नंतर आरवली पर्वताच्या उत्तरेकडे टिंबटिंब ही पटारे आहेत या पठाराची हे पठारांची माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहात सांगणार आहात तर पुढे पहा भारतातील नद्या तर भारतातील नद्यांबाबतची माहिती हो आता भारतीयाच्या नद्याबाबतची माहिती अभ्यास असताना तुम्ही सर्वप्रथम आपला भारताचा प्राकृतिक नकाशा हा नकाशा किंवा नद्यांचा नाकाशा तुमच्यासमोर असणं आवश्यक आहे तर पहिल्यांदा पाहूया आपण की हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या महत्वाच्या काही नद्या तर हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या यामध्ये पहा की उत्तर भारतातील प्रमुख नद्या हिमालयात उगम पावतात म्हणजेच की पावसाळ्याशिवाय उन्हाळ्यात हिमा उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळ्यामुळे या नद्यांना उन्हाळ्यातही पाणी असते म्हणजे बारमाही वाहणाऱ्या नद्या असतात या नद्यांना वर्षभर पाणी असते पर्वतीय भागामध्ये तीव्र उतारामुळे या नद्यांचा वेग हा जास्त असतो आणि मैदानी प्रदेशात आल्यावरती या नद्यांचा वेग मंदावतो तर या नद्या कोणकोणत्या कुन आहेत पा यामध्ये सर्वात महत्वाची नदी आहे ती म्हणजे गंगा गंगा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे गंगा नदीचे जे खोर आहे ते भारताचे सर्वात मोठं खोर आहे गंगेची एकूण लांबी जवळपास पंचवीस हजार एकशे एक, एक किलोमीटर एवढी आहे या नदीचा गंगा नदीचा जो उगम आहे तो हिमालयातून गंगोत्री ह्या हिमनदीतून होतो आणि गंगा नदी ही उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या राज्यातून वाहत जाऊन ही बंगालच्या उपसागरास नदी मिळते आणि या नदीला गंगेस हिमालयातून उगम पावणाऱ्या व दक्षिणेकडून भारतीय पठारावर उगम पावणाऱ्या उपनद्या मिळत असतात त्याच्यामध्ये यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे तर यमुना नदीचा जो उगम आहे तो हिमालयातील यमुनोत्री येथे याचा गुम झालेला आहे तर गंगेची सर्वात महत्त्वाची वितरिका मुख्य वितरिका कोणते हुगळी ही गंगेची पहिली आणि प्रमुख वितरिका आहे पहा असू ती वितरिका असून ती दक्षिणेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते हुगळी नदीसुद्धा छोटा नागपूर पठारावरती दामोदर ही महत्त्वाची नदी आहे ही नदी हुगळी नदीस मिळते गंगा नदीने आपल्या मुखाशी विस्तृत प्र विस्तृत प्रमाणामध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण तयार केलेले आहेत या प्रदेशास सुंदरबन म्हणतात हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे गंगेच्या मुखाशी असणारा तर ही झाली गंगा नदी यानंतर पुढची महत्वाची नदी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी तर ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मपुत्रा नदीचा जो उगम आहे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम जो आहे तिचं स्थान हे भारताबाहेर आहे म्हणजे की तिबीटमध्ये मान सरोवर सरोवराजवळ तिचा उगम झालेला आहे तर चिमायुगंड ग्लेशियरमध्ये तिचा उगम होतो मानसरो सरोवराजवळ तर सुरुवातीस ती पूर्वेकडे वाहते त्यानंतर दक्षिणेकडे वळून ती दिहांग नावाने अरुणाचल प्रदे प्र, प्र, प्रदेशामध्ये प्रवेश करते त्यानंतर तिथून वाहत वाहत परत ती पर आसाम राज्यातून वाहताना तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात पुढे ती बांगलादेश प्र बांगलादेशामध्ये प्रवेश करते तिथे त्याला जमुना म्हणतात व गंगे त्या ठिकाणी ती गंगेश मिळते कासिम बाजार येथे गंगेश मिळते त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह जो आहे तो जास्त लांबीचा आहे त्या ठिकाणी तिला गंगेश मिळाल्यानंतर पुढे तिला मेघना म्हणतात त्यानंतर ती भारतातील त्याची सर्वात लांब त्याची जी लांबी आहे ती भारत इतर, इतर ती इतर देशांच्या तुलनेमध्ये ती कमी आहे त्यानंतर या नदीच्या पात्रामध्ये आसाम राज्यामध्ये अनेक छोटी मोठी बेटं तयार झाली आहेत यामध्ये एक महत्त्वाचं बेट आहे ते म्हणजे माजुली बेट हे बेट नदीपात्रातील जगातील सर्वात मोठं बेट आहे त्यानंतर सुबनसिरी मानस व तिस्ता या ब्रह्मपुत्रीच्या मुख्य उपनद्या आहेत वारंवार येणाऱ्या महापुरामुळे ही नदी खूप जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे त्यानंतर दिहूगड व गुवाहाटी काठावरची गो गुवाटी दिहूगड आणि गुवाहाटी ही ब्रह्मपुत्रेच्या काठावरची सर्वात महत्त्वाची शहरं आहेत तर थोडक्यात पहा ब्रह्मपुत्रेची सर्वसाधारणपणे लांबी किती आहे एकोणतीस हजार एकोणतीस हजार किलोमीटर आणि भारतातील तिची लांबी किती आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर पहा सिंधू सिंधू नदी जी आहे ना त्याविषयीची माहिती आता पाहूया आपण सिंधू नदीचा जो उगम आहे तो भारताच्या बाहेर म्हणजे की तिबेटमध्ये मान सरोवर सरोवराजवळ येथे येथेचा उगम झाला जम्मू आणि काश्मीर राज्यातून ही वाहते पुढे पाकिस्तानमध्ये वाहत जाते त्यानंतर ती ते अरबी समुद्रास मिळते भारतात सिंधू नदीच्या प्रवाहाची लांबी ही कमी आहे त्यानंतर शोक आणि गिलगिट या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत त्या उत्तर काश्मीरमधील उपनद्या आहेत कोणकोणत्या शोक आणि गिलगिट तर झेलम आणि चिनाब या सतलजच्या उपनद्या आहेत पहा झेलम आणि चिनाब ह्या कुणाच्या नद्या उपनद्या आहेत त्या सतलजच्या उपनद्या आहेत तर ही सिंधू नदी रावी बिया सतलज या हिमाचल प्रदेश रावी बिया सतलज या हिमाचल प्रदेश व पंजाब राज्यातील प्रमुख नद्या आहेत या सतलज नदी व तिच्या उपनद्या पुढे पाकिस्तानात वाहत जातात पुढे त्या एकत्रितपणे सर्व एकत्रित नद्या मिळून ह्या सिंधूला मिळतात या नद्यांच्या विस्तृत मैदानी प्रदेश पुढे चालून पाकिस्तानमध्ये तयार होतो तर भारतीय पठारावरील काही महत्त्वाच्या नद्या पान भारतीय पठारावरील महत्त्वाच्या नद्या त्यामध्ये पहिली नदी आहे ती म्हणजे नर्मदा आता पठारावरील प्रमुख नद्या ह्या पूर्ववाहिन्या आहेत भारतीय पठारावरील प्रमुख नद्या ह्या सर्व पूर्ववाहिन्या आहेत या नद्या पश्चिमेस अरबी समुद्रास मिळतात पहा मात्र यातल्या काही नद्या ह्या अरबी समुद्रास मिळतात आणि बाकी सर्व नद्या ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत तर नर्मदा नदी नर्मदा नदीचा उगम कुठे झाला तर तो अमरकंटकमध्ये झाला मैकल पर्वतरांगेमध्ये अमरकंटक येथे त्याचा उगम झाला त्याचे नर्मदा नदी ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर ते आहे नर्मदा नदी तर या नर्मदा नदी आहे ना ते विंध्या आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान असलेल्या खचदरीतून ही नदी वाहत आहे आणि नर्मदा नदी ही छत्तीसगड मध्य प्रदेश त्यानंतर महाराष्ट्र पुढे चालून गुजरात या राज्यामधून ही वाहत जाते आणि गुजरातमधून शेवट सर शेवटी ती आरम अरबी समुद्राला मिळते नर्मदा नबी नदीवरती जबलपूर जबलपूरजवळ धुवाधार धबधबा आहे ज जबलपूरजवळ कोणता धबधबा आहे धुवाधार धबधबा आहे त्यानंतर ती नदी भेडाघाट आणि संगमरवरी खडकाच्या गळईमधून वाहते यात धुवादार धबधबा दब झाल्यानंतर पुढे ती नदी कुठून वाहते भेडाघाट आणि संगमरवरी या खडकाच्या गळईतून गळईतून ही नदी वाहते त्यानंतर तापी नदी तापी ही देखील पश्चिम वाहिनी नदी आहे ती सातपुडा पर्वतात मुल मुलताईजवळ म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मुलताईजवळ ही उगम पावते आणि ती मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात या राज्यातून वाहत जाऊन ती पुढे चालून अरबी समुद्राला मिळते पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी आहे आणि नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळाचे संचन झालेले आहे सर्वसाधारणपणे या ल नदीची लांबी जी आहे ती सातशे वीस किलोमीटर आहे आता भारतातील भारतीय पठारावरून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या साबरमती माही व लुणी या प्रमुख नद्या आहेत यापैकी साबरमती व मही या नद्या खंबाईच्या आखातास मिळतात तर लुणी नदी ही कच्चेच्या रणास मिळते परत एकदा ऐका भारतीय पठारावरून समोरही तुम्हाला दिसत आहे की भारतीय पठारावरून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या साबरमती मही आणि लुणी या प्रमुख तीन नद्या आहेत यापैकी साबरमती व मही या नद्या खंबाईच्या आखातास मिळतात तर लुणी ही नदी कच्छच्या रणास मिळते आता पुढची नदी आहे महत्त्वाची ती म्हणजे महानदी तर महानदीचा जो उगम आहे तो छत्तीसगड राज्यातील बस्तर डोंगरांगेमध्ये महानदीचा उगम झालेला आहे ही नदी प्रथम उत्तर व नंतर पूर्व दिशेने ओडिसा राज्यातून वाहत 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 जाते आणि पुढे बंगालच्या उपसागरास मिळते महानदी बंगालच्या उपसागरास मिळते तर महानदीने किनारी प्रदेशामध्ये मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे आता पुढची नदी ती आहे गोदावरी नदी पहा गोदावरी नदी गोदावरी नदी तर जवळपास सर्वांना परिचित असायलाच पाहिजे महाराष्ट्रातली आहे गोदावरी कृष्णा या दोन्ही नद्या तर आता गोदावरी नदी ही भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी आहे तिचा जो विस्तार आहे तो विस्ताराच्या विस्तारा दृष्टीने गंगा नदीच्या खोऱ्यानंतर गोदावरी नदीचा हा क्रमांक भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये त्रिंबकेश्वर येथे गोदावरीचा नश उगम होतो नाशिक जिल्ह्यामध्ये या राज्यातून महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यातून ही नदी वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागरास मिळते मांजरा प्राणिता इंद्रावती या नद्या तिला मिळतात चौथीच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केलेला आहे कृष्णा नदी कृष्णा नदीचा जो उगम आहे तो सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे होतो आणि ही नदी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या तीन राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते भीमा व तुंगभरता या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत त्यानंतर पुढची नदी आहे ती म्हणजे कावेरी कावेरी नदी जी आहे ना ती कावेरी नदी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे कर्नाटक राज्यात ब्रह्मगिरी डोंगरामध्ये हिचा उगम होतो कावेरी नदीचा उगम होतो ही कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते भवानी आणि अमरावती या कावेरीच्या प्रमुख उपनद्या आहेत त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील काही नद्या त्यामध्ये पहा पश्चिम किनाऱ्यावरील नद्यामध्ये उल्हास नदी आहे सावित्री वासिष्ठी तेरेखोल मांडवी पेरियार या प्रमुख नद्या ह्या पश्चिम किनाऱ्यावरच्या नद्या आहेत या सर्व नद्या शीघ्रवाहिनी व कमी लांबीच्या नद्या आहेत म्हणून त्यांना ओळखलं जातं या नद्याबाबतची दे माहिती देखील दे आपण चौथीच्या भूगोलाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना पाहिलेली आहे तर या नद्या भारतातील नद्या या घटकावरती आधारित काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत माजुली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट टिंबटिंब नदीच्या पात्रात आहे ते आहे ब्रह्मपुत्रा नदी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय पठारावरील भारतीय पठारावरील टिंबटिंब ही सर्वात लांब नदी आहे ती ति दुसरी ती नदीचं नाव आहे गोदावरी आणि धुवादार धबधबा टिंबटिंब नदीवरती आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर भीमा व तुंगभ्रद्रा या टिंबटिंब या टिंबटिंब नदीच्या उपनद्या आहेत त्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत तर इथं कृष्णा नदीचा उल्लेख आला म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कृष्णा नदीचे संगम पहा कोयना आणि कृष्णा आणि कोयनेचा संगम कोठे झाला कराड येथे झाला कृष्णा आणि पेन्णेचा संगम हा माहुली इथे झाला कृष्णा आणि सारणाचा संगम हा हरिपूर इथे झाला आणि कृष्णा आणि पंचगंगा यांचा न संगम कोठे झाला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भारता भारता होते। भारता भो भो तर पुढे पाहणार ते भारताचे हवामान तर भारताच्या हवामानाबाबतची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत हवामान या घटकात आपण पाहतोय की मान्सूनची निर्मिती सर्वप्रथम पाहूया मान्सूनची निर्मिती नेमकं कसं होते उन्हाळ्यात भारताच्या उत्तर व वायुविभागामध्ये भूगा भूभागावरती तापमान हे जास्त असते त्यामुळे वायुदाब कमी असतो तर दक्षिण दक्षिणेकडील महासागरावरती तापमान हे कमी असते त्यामुळे वायुदाब हा जास्त असतो या महासागरावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून भूभागावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे हे वारे वाहत असतात त्यांची दिशा नैऋत्यकडून ईशान्येकडे असते यास नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात तर या उलट पहा उन्हाळ्यामध्ये पाहिलं आपण स्थिती आता हिवाळ्यातली स्थिती अनुसार पाहूया हिवाळ्यामध्ये भारताच्या भूभागावरती तापमान हे कमी असते हिवाळ्यामध्ये भारताच्या भूभागावरती तापमान हे कमी असते तर त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो तर दक्षिणेकडील महासागरावर तापमान हे जास्त असते त्यामुळे तेथे वायुदाब हा कमी असतो म्हणून भूभागावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून महासागरावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे महासागरावर कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात त्यांची दिशा ईशान्येकडून नैऋत्यकडे असते या वाऱ्यास ईशान्य मान्सून वारे असे म्हणतात आपण सुरुवातीला पाहिलं नैऋत्य मान्सून वारे आणि नंतर पाहिलं ईशान्य मान्सून वारे आता ऋतूंची निर्मिती कशी होते ऋतू कोणकोणते असतात तर त्याच्यामध्ये पहिला ऋतू आहे तो म्हणजे उन्हाळा उन्हाळा पहा मार्चपासून जूनपर्यंत दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान वाढत जाते मार्च महिन्यामध्ये दक्षिण भारतामध्ये जून तर जून महिन्यामध्ये जूनमध्ये उत्तर व वायव्य भारतामध्ये तापमान हे जास्त असते उत्तर भारतामध्ये दिवसा उष्ण व कोरडे वारे वाहतात त्या वाऱ्यांना काय म्हणतात तर त्या वाऱ्यांना लू लू असे म्हणतात तर आता या वाऱ्यामुळे तापमान हे अचानक वाढते तर पुढे ऋतू ऋतूत या ऋतू म्हणजे उन्हाळा ऋतूमध्ये पश्चिम बंगाल झारखंड राज्यामध्ये हा पाऊस पडतो हा वादळी स्वरूपाचा पाऊस असतो यालाच कालबैसाखी असे काय बैसाखी असे म्हणतात तर कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यामध्ये देखील पाऊस पडतो याला चेरी ब्लॉसम ब्लॉक शावर्स फुलांचा वर्षाव असे याला नावं आहेत त्यानंतर तो जो पाऊस आहे तो कॉफीच्या उत्पन्नासाठी कॉफीच्या पिकासाठी खूप फायदेशीर ठरतो या पावसास महाराष्ट्रात अमृतसरी किंवा वळीवाचा पाऊस असं देखील म्हणतात तर पावसाळा प्रत्यक्ष पावसाळा ऋतू पावणे तर पावसाळा म्हणजे काय की पावसाळा साधारणतः जूनच्या मध्यापासून म ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हा ऋतू असलेला आपल्याला दिसतो प परंतु यामध्ये हवामान हे उष्ण दमट असते पावसाळ्यात भारताच्या उत्तर व वायव्य भागातील कमी दाबाची आ, कमी वायुदाबाची तीव्रता वाढते त्यामुळे दक्षिणेकडील महासागरावरील दक्षिणेकडील महासागरावरील जास्त वायूदाबाकडून कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात ते वारे बाष्पयुक्त असतात त्यांच्यापासून जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडतो या वाऱ्यांची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असते त्यामुळे या वाऱ्यांना काय म्हणतात नैऋत्य ईशान्य नैऋत्य मोसमी हो वारे असं याला म्हणतात तर पावसाचे प्रमाण हे भारतीय पठारी भागामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होते पावसाचे प्रमाण भारतीय पठारी भागात पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होते आता पुढे पहा की सह्याद्री पर्वताच्या सह्याद्रीच्या पूर्वेकडे महाराष्ट्रा सह्याद्री महाराष्ट्राला गोवामध्ये म्हणतात सह्याद्री तर सह्याद्रीच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण एकदम हे कमी होते त्यामुळे या प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात तर पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते भारताच्या मध्य मध्य भागातील विंध्य सातपुडा या पर्वतरांगा ज्या आहेत त्या पर्वतरांगाच्या दक्षिण उतारावर तसे छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशातही जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्याच पद्धतीने राजस्थानमध्ये वाऱ्याच्या समंद वाऱ्याच्या समांतर दिशेमध्ये कोरड वाऱ्याच्या समांतर दिशेत आरोली पर्वतात पसरलेला वाऱ्याच्या समांतर दिशेमध्ये प पाऊस कोरड वाऱ्याच्या समांतर दिशे कोरडे असते तर या ऋतूत दक्षिण भारताच्या तुलनेत पा तर पा यानंतर पाहूया आरोली पर्वत आरोली पर्वतामध्ये पसरलेला असल्यामुळे समांतर दिशेमध्ये हा राजस्थान वाऱ्याच्या दिशेमध्ये समांतराष्ट्र आरोली पर्वतामध्ये पसरला असल्यामुळे या मार्गामध्ये अडक अडथळा येत नसल्याने पावसाचे प्रमाण हे कमी असते तर नैऋत्य मान्सून वारे हे हिमालयाला अडून पश्चिम बंगालवरून पंजाबच्या मैदानापर्यंत जातात आणि भारताच्या मैदानी प्रदेशात त्यामुळे पाऊस पडतो या भागास या भागाचे प्रमाण जे आहे ते पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते तर पुढे पाहूया की पूर्व भाग भारताच्या पूर्व भागामध्ये पूर्व भागामध्ये पावसा पूर्व वाऱ्याच्या मार्गामध्ये गारो खासी जैतिया या टेकड्या येतात या भागामध्ये वाऱ्यापासून जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्याच पद्धतीने या टेकड्या या टेकड्याकडील भागामध्ये टेकड्यांच्या भागामध्ये चेरापुंजी येथे जवळपास अकरा हजार मिलीमीटर एवढा पाऊस पडतो आणि मौसिनराम येथे अकरा हजार चारशे मिलीमीटर एवढा पाऊस पडतो ही जगातील सर्वात जास्त पावसाची ठिकाणं आहेत द चेहरापुंजी आणि मौसिनराम आता परतीचा मान्सून काळ काय आहे पहा परतीचा मान्सून काळ आहे तो सर्वसाधारणपणे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यामध्ये हा मान्सून काळ असतो या काळामध्ये वारे जे आहेत ते ईशान्येकडून नैऋत्यकडे वाहतात त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात हे जे वारे आहेत ते भूभागावरून वाहत असल्यामुळे ते वारे कोरडे असतात त्यानंतर बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्प शोषून घेतात त्यामुळे आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारी भागात या काळामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडतो आता हिवाळा ऋतू हिवाळ्यामध्ये साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारी असा काळ धरतात हा ऋतू या दरम्यान असतो या ऋतूत हवामान हे थंड असते कोरडे असते या ऋतूत दक्षिण भारताच्या तुलनेमध्ये उत्तर भारतामध्ये तापमान खूप जास्त प्रमाणामध्ये कमी असते तर पहा तर सर्वात जास्त थंड महिना कोणता भारतातील सर्वात जास्त थंड महिना कोणता तर तो आहे जानेवारी महिना भारतातील सर्वात जास्त थंड महिन्याचा काळ आहे या काळामध्ये जवळपास धुके दव दहीवर अशा गोष्टी या गोष्टी नैसर्गिक गोष्टी आपल्याला दिसून येतात तर या घटकावरील प्रश्न पहा तर उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांस टिंबटिंब म्हणतात त्यास लू म्हणतात टिंबटिंब व टिंबटिंब ही जगातील सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाणं आहेत चेरापुंजी आणि मोसिंड्रा तर चेरापुंजीचं मध्यंतरी चर्चेत असलेलं नाव म्हणजे नवीन त्याचं एक नाव आहे ते नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर त्या सह्याद्रीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण एकदम कमी आहे सह्याद्रीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण एकदम कमी आहे त्याला पजर प्रदेश म्हणतात तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण टिंबटिंब होते तर ते काय होते पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते तर पुढे पाहणार आहोत भारताची साग जलसंपत्ती आणि सागरसंपत्ती याबाबतची माहिती तर भारताची जलसंपत्ती आणि सागरसंपत्ती याबाबतची माहिती म्हटलं तर भारतातील जे पर्जन्याच्या असमान वितरणामुळे अनेक वेगवेगळ्या अनेक वेळा उत्तरेकडील ब्रह्मपुत्रा नदी असेल त्याच्यानंतर कोसी गंडक इत्यादी नद्यांना पूर येत असतात नेहमी नेहमी त्यानंतर चेरापुंजी मौसिनराम या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो तथापि या ठिकाणी राजस्थान दक्षिण भारतीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेस अत्यंत या प्रमाणामध्ये कमी पाऊस पडतो तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात नद्यांना बाराही महिने पाणी असते त्यानंतर दक्षिण पठारावरील तीन नद्या ह्या मर्यादित काळासाठी वाहत असतात त्यानंतर हिराकूड महानदीवरती महानदीवरील जे हिराकूड धरण आहे गोदावरील जायकवाडी धरण दामोदर नदीवरील धरणे सतलज नदीवरील भाकरा नंगल धरण यातून बऱ्याचशा प्रमाणामध्ये पाणीपुरवठा करणारा राजस्थान कालवा त्यानंतर हा काही काळ ही भारताच्या जलसंपत्तीची काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला मानता येतील तर दक्षिण भारतामध्ये विशेषतः म्हणजेच की कर्नाटकमध्ये पहा दक्षिण भारतामध्ये विशेषतः म्हणजे कर्नाटक तमिळनाडू या राज्यामध्ये पठारी भागामध्ये अछिद्र खडक असल्यामुळे तलाव बांधून पाणी साठवून त्याचा प्रमाण त्याचा चांगल्या प्रमाणे वापर केला जातो तर सागर संपत्तीबाबतची माहिती तर काय तर सांगता येईल की आपल्याला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक ठिकाणी मिठागरे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आहेत गुजरात कर्नाटक या राज्यामध्ये मिठागरे आहेत तर भारत पश्चिम भारतीय किनारपट्टीजवळील समुद्र तळ उतळ आहे आणि या भागामध्ये पाणी हे उबदार असते त्याचप्रमाणे कच्छच्या किनाऱ्यापासून ते, ते सुंदरवनपर्यंत भारतीय सागरी क्षेत्रात मासेमारीचा व्यवसाय जास्त प्रमाणामध्ये चालतो यान तर यानंतर स जे समुद्रातील सजीवापासून सजीवापासून जवळजवळ प्रवाळ व मोती तयार होतात स जीव सजीवापासून त्यापासून औषधे व दागिने तयार केले जातात आणि भारताच्या जा दक्षिणेकडील जे मन्नारच्या आखात आहे त्यासाठी प्रसिद्ध आहे भारताच्या दक्षिणेकडे कोणता आखात आहे मन्नारचं आखात आहे तर समुद्र तळाखाली पहा समुद्र तळाखाली जे समुद्र नैसर्गिक वायू आणि खनिज तेल काही ठिकाणी आपल्याला सापडतं त्याच्यामध्ये महत्वाचं आहे मुंबई जवळील अरबी समुद्रामध्ये मुंबई हाय येथे याच्यासाठी आहे ते तेल व वायू विहिरी त्या ठिकाणी आहेत केरळच्या किनारी भागामध्ये थोरियम हे अणुऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने खूप महत्वाचे असलेले खनिज सापडते परत एकदा ऐका केरळच्या केरळच्या किनारी भागामध्ये असलेले थोरियम हे अणुऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असलेले खनिज या ठिकाणी सापडते त्यानंतर ओडिसा व महाराष्ट्राच्या सागरी भागातसुद्धा काही प्रमाणात वेगवेगळी खनिजे आढळतात पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे जवळपास एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे तर पुढे एक तुम्हाला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये एक आकृती दिसत आहे पहा या ठिकाणी आकृती जाणून घेऊया काय दिलं आहे आपल्याला की भारतातील वापरण्यात येणाऱ्या पाण्यापैकी जवळपास सुमारे ब्याण्णव टक्के पाणी हे शेतीसाठी वापरलं जातं पाच टक्के पाणी उद्योगधंद्यासाठी वापरलं जातं आणि तीन टक्के पाणी हे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो तर या घटकावरील काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पहा भूपृष्ठावरील पाण्याच्या साठ्याला टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात भूजल त्यानंतर नद्या तलाव सरोवरे हे पाण्याचे कोणत्या प्रकारचे स्त्रोत आहेत हे भूपृष्ठीय स्त्रोत आहेत समुद्र हो व समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीस काय म्हणतात त्याला सागर संपत्ती असे म्हणतात तर पुढचा घटक आहे तो म्हणजे भारतातील वनसंपत्ती आणि प्राणी संपत्ती थी भारतातील वनसंपत्ती आणि प्राणी संपत्ती तर भारतातील सुमारे जवळपास वीस टक्के भूपाक हा वनाच्छादित आहे या आकडेवारीमध्ये वेळोवेळी बदल होत आहे तरीही मी तुम्हाला पाचवीच्या पुस्तकामध्ये असलेलीच आकडेवारी सध्या सांगत आहे तर चालू घडामोडीमध्ये हा भाग आपण घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला मी त्यावेळेस संदर्भ त्याची सविस्तर माहिती होईल आता सधारित वणे सधारित वणे म्हणजेच की अशी वणे mm की दोन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या भागामध्ये ही हिवणं आढळतात तर ही वणे कोणकोणते आहेत तर ही वणे आहेत त्याच्यामध्ये मोहगणी सिसव रबर इत्यादी वृक्ष याच्यामध्ये आढळतात ही जी सधारित वणे आहेत ती सर्वाधिक जैवविधता आढळणारी या ठिकाणी आढळते या वनामध्ये आढळते आता पुढे पहा सह्याद्रीच्या दक्षिण भागामध्ये हिमालयाच्या पायथ्यालगत व पूर्व भारतात ही वने आढळतात नैसर्गिक रबर त्याच्यानंतर लाकडा लाकडी सामान इमारतीचे त्यानंतर इमारती जहाजबांनी यासाठी वापरल्या जाणाऱ्या व लाकूड या वनामध्ये या, वना या सधारित वनामध्ये याचा समावेश होतो येते त्याचा आढळ होतो त्यानंतर ता पानझडी वणे पानझडी वण्यांचं प्रमाण जे आहे ते पा एक हजार ते दोन हजार मिलीमीटरच्या दरम्यान पडणाऱ्या पर्जन्य छाया पर्जन्याच्या प्रदेशामध्ये ही वनं आढळतात ह्या वनामध्ये कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीचे पाणी गळतात म्हणून यांना पानझडी म्हणतात त्याच्यामध्ये वड पिंपळ साग बांबू इत्यादी वनस्पतींचा याच्यामध्ये समावेश होतो आता भारतात जे पानझडी वनांचं क्षेत्र आहे ते इतर वनांपेक्षा बरंचसं मोठं आहे जसं की सह्यादेच्या उत्तरेचा भाग असेल विंध्येे सातपुडा मैकल छोटा नागपूरचं पठार त्यानंतर हिमाचल हिमालयाच्या पायथ्याकडील भाग आणि पूर्वांचल प्रदेश पूर्वांचल इत्यादी प्रदेश वने इत्यादी प्रदेशामध्ये वने आढळतात या ठिकाणी आता कागद निर्मिती इमारत व बांधणी यासाठी ही हिवनं उपयुक्त आहेत ही हिवनं उपयुक्त आहेत काटेरी व झुडपी वने काटेरी व वने यासाठी दीर्घकाळ आणि कोरडा उन्हाळा लागतो त्यासाठी जवळपास पाचशे मिलीटर मिलीमीटरपेक्षा क कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये ही काटेरी व झुडपी वने आढळतात आता ही जी वने आहेत ही वने दीर्घकाळ उष्ण आणि कोरडे हवामान असलेल्या प्रदेशातील वनस्पतीमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते ते कमी होण्यासाठी ही वनस्पतीच्या माने पाणी जे आहेत ना आकाराने लहान असतात आणि त्यावरती लव असते तर या पानातील जी झाडांची मुळे जमिनीत खोलवर जातात त्याच्यामध्ये खैर बाबूळ खेजडी कोरफड घायपात इत्यादी वनस्पती याच्यामध्ये आढळतात तर राजस्थान सौराष्ट्र त्यानंतर कच्छच्या भागामध्ये ही वने प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात म्हणजेच की भारतीय पठारावरील पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये ह्या वनांचा समावेश होतो तर पुढे पहा समुद्रकाठची वणे तर समुद्रकाठची वणे म्हणजेच की किनाऱ्यालगतचा जो दलदलीचा भाग आहे त्या भागामध्ये खड्यांच्या व खाजनांच्या भागामध्ये शारयुक्त मुर्दा व दमट हवामान असते अशा ठिकाणी ही वने आढळत असतात या वनातील वनस्पतींना खारपुटी वने म्हणतात तर सुंदरबन सुंदरबन जे आहे त्या सुंदरबनामध्ये आढळणारी ही सुंदरी ही वनस्पतीसुद्धा खारपुटीचाच एक प्रकार आहे त्यामध्ये खारपुटी वनस्पतीचे लाकूड आहे ना ते तेलकट हलके आणि टिकाव असते तर या वनस्पतीचे मुळे जमिनीच्या बाहेर आलेले असतात त्यामुळे या मुळाद्वारे खारपुटी वनस्पती हे वनस्पती श्वासास श्वसनाचे कार्य करतात या वनामध्ये मोठ्या प्रमाणावरती जैवविधता आढळते त्यानंतर इंधनासाठी आणि होड्या तयार करण्यासाठी या खारफुटी वनांच्या लाकडाचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो तर हिमालयन वने म्हणजे काय हिमालयन वने म्हणजेच की हिमालयामध्ये उंचीनुसार वेगवेगळ्या प्रकारची वने आपल्याला आढळलेली दिसतात यामध्ये ही वने या वनस्पती ह्या आकाराने लहान असतात त्यांचा जीवनक्रम हा वेगळा केवळ म्हणजे की महिना ते दोन महिन्याचाच असतो यापेक्षा यांची कमी उंचीवरील भागात पाईन देवदार फर असे वृक्ष या ठिकाणी आढळतात ती सूचिपूर्णी वन या ही वृक्ष असलेली सुचीपर्णी वने या ठिकाणी आढळतात त्यानंतर हिमालयाच्या पायथ्यालगत वने आढळत असतात मिश्र वने आढळतात यामध्ये प्रामुख्याने सूचिपूर्णी पानझडी वनातील वृक्ष या ठिकाणी आढळतात त्यामध्ये साल वृक्षाचे प्रमाण या भागामध्ये जास्त आहे आता खारपुटीसारख्या वनस्पतीमुळे खारपुटीसारख्या वनस्पतीमुळे Uh, किनारी प्रदेशाच्या uh, किनारी प्रदेशाचा जो वेगवान लाटापासून बचाव होतो त्याचं संरक्षण होतं वनाच्छादित क्षेत्रामुळे भूजल पातळीचा योग्य प्रकारे समतोल त्या ठिकाणी राखला जातो सुनामीपासून देखील त्यांचा बचाव होतो तर प्राणी संपत्ती प्राणीसंपत्तीच्या बाबतीत माहिती अभ्यासाची म्हटलं तर पहा हिमालय पर्वतीय क्षेत्रामध्ये कस्तुरी मृग स्नो लेफर्ड आसवले पांडा इत्यादी प्राणी पर्वतीय गरुड प्रामुख्याने दिसून येतात त्यानंतर जंगली गाडवे काळवीट लांडगे क खोकड इत्यादी प्राणी तर प्राणी संपत्ती, जो बारता, बारता संपत्ती आ, शेकुरु। शेकुरु हा शेकुरु जो घटक आहे भारता आपल्या भारताच्या प्राणीसंपत्तीचा हा आपण सविस्तर जेव्हा पर्यावरणीचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत तेव्हा त्या ठिकाणी त्या भागामध्ये आपण ह्या घटकावरती सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामध्ये शेकरू शेक्रू हा खार हा जो प्राणी आहे तो हे प्राणी सह्याद्री वनक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे गुजरातमध्ये गिरच्या वण्यामध्ये सिंह आढळतात त्यानंतर महाराष्ट्रातील पांझडी वण्यांच्या क्षेत्रामध्ये गवा हा प्राणी आढळतो ओसाड गवताळा भागामध्ये मारडोक पक्षी आढळतो निलगाय ही भारतीय द्विकल्पात मध्यम पावसाच्या वनक्षेत्रात दिसून येते आसाममध्ये एक शिंगी गेंडा आढळतो आणि सुंदरबन व पाझडीच्या वनामध्ये पट्टेदार वाघ आढळून येतो त्याचप्रमाणे तरस रानडुक्कर सांबर कोल्हा बिबट्या हरिण ढोल रानटी कुत्रे इत्यादी प्राणी वेगवेगळ्या प्रा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वन वेगवेगळ्या वनामध्ये आपल्याला आढळून येतात त्यानंतर मोर खंड्या रंगेबिरंगी पोपट कोतवाल दयाळ इत्यादी पक्षीसुद्धा आपल्याला दिसून येतात हे जे आहे त्यांचा जो आढळ आहे तो नद्या सरोवरे या भागामध्ये यांचा प्रामुख्याने आढळ दिसून येतो आता नद्या सरोवरांच्या भागामध्ये काही जलचर प्राणी त्याच्यामध्ये कासवे जलचर प्राणी मगरी मोठ्या प्रमाणे आढळतात आता मोठी सागरी कासवी जे आहेत ना ते सर्वाधिक प्रमाणामध्ये चिलका सरोवराच्या परिसरामध्ये आढळतात तर या घटकावरती असणारे महत्वाचे आता त्याचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पहा त्यामध्ये पहिला आहे सुंदरबन सुंदरबनात आढळणारी सुंदरी ही वनस्पती टिंबटिंब प्रकारची आहे तर सुंदरी ही जी वनस्पती आहे ती खारपुटी प्रकारची आहे त्यानंतर शुष्क व काटेरी वनांच्या प्रदेशात टिंबटिंब प्राणी आढळतात शुष्क व काटेरी वनांच्या प्रदेशामध्ये खोकड हा प्राणी आढळतो त्यानंतर पुढे जोड्याला वा आपल्याला दिलेला आहे त्यांनी पहा सदाहरित वणे सदाहरित वणे काय सदाहरित, वने, ए, सदाहरित वने। वने वने? वन कोण आहे यातलं सिसव आहे हे सदाहरित वन आहे सिसव त्यानंतर पुढे सांगितलं की पानझडी वने पानझडी वने कोणतं आहे त्याच्यामधलं साग हे पानझडी वन आहे साग त्यानंतर समुद्रकाठची वणे समुद्रकाठची वणेमध्ये कोण येतं सुंदरी आणि हिमालयातील वनेमध्ये कोण येतं ते म्हणजे पाईन हे हिमालयातील वन आहे तर यापुढे आपण पाहणार आहोत खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने भारताची खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने तर या घटकाचा अभ्यास करत असताना पहा त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहूया लो पा, लो की लोह खनिज पहा लोह खनिज विषयीची आपण माहिती घेऊया आता हे लोह खनिज जे आहे ना ते भारतात उत्तम दर्जाच्या लोह खनिजासाठी हे भारतामध्ये आढळतात तर लोह खनिजापासून लोह व पोलादाची निर्मिती केली जाते लोह हो पोलादापासून विविध प्रकारची यंत्रे असतील त्याच्यानंतर शेतीचे अवजारे असतील वाहनं घरगुती उपकरणं यांच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जातो याच्यापासून ही तयार केली जातात आता पोलाद तयार करण्यासाठी लोह खनिज आणि दगडी कोळसा ही आवश्यक साधनसामुग्री आहे ती त्यासाठी लागते तर लोह खनिजाचे साठे जे आहेत ना ते जवळपास ओडिसा झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल महाराष्ट्र केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू या राज्यामध्ये ह्याचे साठे आढळतात त्यानंतर पुढचं खनिज आहे ते म्हणजे तांबे ता तर तांबे हा जो धातू आहे ना तो धातू भांडी त्यानंतर ता नाणी त्यानंतर ता पत्रा दागिने ह्या गोष्टी तयार करण्यासाठी या धातूचा उपयोग केला जातो तांबे हे उत्तम वीजवाहक आहे आता मॅग्नीज खनिज मॅग्नीज खनिजाबाबतीत जर माहिती घ्यायची म्हटलं तर ता पोलाद तयार करण्यासाठी मॅगनीजचा उपयोग केला जातो पोलाद तयार करण्यासाठी या खनिजाचा प्रामुख्याने उपयोग होतो तर देशामध्ये मॅगनीटचे साठे खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि उत्तम दर्जाचं मॅग्नीज देखील भारतामध्ये आढळतं आता बोक्साईट बॉक्साईट हे जे खनिज आहे या खनिजाचा उपयोग हा या खनिजापासून ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो कारण हा दा ॲल्युमिनियम हा धातू गंजत नाही न गजणारा धातू याच्यापासून तयार केला जातो हा वाजनाला हलका आणि लवचिक असा धातू आहे तो म्हणजे ॲल्युमिनियम धातू त्यानंतर दा सोने सोने हा मौल्यवान धातू आहे हे तर सर्वांना माहिती आहे भारतात सोन्याच्या सर्वाधिक उपयोग हा भारतामध्ये सोन्याचा दागिनेसाठी केला जातो त्यानंतर देशात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये हे सोन्याचे साठी आढळून येतात त्यानंतर आता पुढे पाहूया की अधातू काही खनिज आहेत ती अधातू खनिजे कोणती तर त्याच्यामध्ये पहिला अधातू खनिज आहेत ते म्हणजे आब्रक आब्रक आपण पाहणार आहोत आब्रक हा भारत हा भारत हा जगातील प्रमुख आब्रक उत्पादक देश आहे सोन्यानंतर आता आब्रक हा प्रमुख देश प्रमुख उत्पादक देश आहे राजस्थानमध्ये जिप्समचे सा राजस्थान त्यानंतर भारतात आब्रकाचा दर्जा जो आहे तो चांगल्या प्रकारचा आहे अभ्रकाचा उपयोग हा भारतामध्ये विद्युत उपकरणे औषधे रंग उद्योग त्याच्यानंतर रंग उद्यो रंगांची निर्मिती करणे यासाठी नंतर भारतात ह्याचा साठे आंध्र प्रदेश झारखंड आणि बिहार राजस्थान या राज्यांमध्ये आब्रकाचे साठे जास्त आहेत त्यानंतर पुढचं आहे अधातू खनिज ते आहे जिप्सम आता जिप्समचा उपयोग जो आहे ना तो सिमेंट उद्योग सिमेंट तयार करणे आणि रासायनिक खात्य तयार करण्यासाठी जिप्समचा उपयोग केला जातो तर जिप्समचे साठे राजस्थानमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये जिप्समचे साठे आहेत त्यानंतर पुढचं अधातू खनिज आहे ते म्हणजे चुनखडक पा पान उपयोग हा उद्योगधंदा म्हणजे बांधकाम उद्योगामध्ये केला जातो त्यानंतर सिमेंट तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो लोहकणी शुद्ध करण्यासाठी चुनखडक वापरतात चुनखडकाचे साठे जे आहेत ते मध्य प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू ओडिसा कर्नाटक या राज्यामध्ये जास्त प्रमाणे आहेत मध्ये आहेत त्याशिवाय ॲसबेस्टॉस त्यानंतर सैनधो हिरे युरेनियम थोरिनियम ही देखील उपयुक्त काही अधातू महत्त्वाची खनिज आहेत तर भारतातील ऊर्जा साधने ऊर्जा साधनामध्ये काय की पारंपरिक ऊर्जा साधनं कोणते आहे त्याच्यामध्ये मानवनिर्मित ऊर्जा ज्या ऊर्जा मानवनिर्मितीसाठी ज्या ऊर्जा साधनाचा वापर पूर्वीपासून करतो त्यास आपण पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतो त्याच्यामध्ये पहा लाकूड असेल कोळसा असेल खनिज तेल असेल नैसर्गिक वायू असेल पारंपरिक ऊर्जा या ही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत आता कोळसा कोळशाबाबतची माहिती आपण घेऊया कोळसा म्हणजेच की पहा की कोळसा हा प्राचीन काळापासून बुहालचालीमुळे वनस्पती गाडल्या गेलेल्या होत्या याबाबत त्यानंतर त्यावरती ते दाब उष्ण त्याचा परिणाम होऊन त्यातील कार्बन द्रव्य शिल्लक राहिली त्यापासून कोळशाचा जा तयार झाला त्यानंतर कोळशाचा जो वापर आहे तो साठे पश्चिम बंगाल झारखंड ओडिसा छत्तीसगड महाराष्ट्र या जगामध्ये कोळशाच्या खाणी खूप जास्त आहे त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये देखील कोळसा आढळतो हो मेघालय तमिळनाडूमध्ये देखील कोळशाचा कोळसा आढळतो हो पण तिथला जो कोळसा आहे तो या राज्यामधला कळसा मध्यम कोळसा मध्यम आणि कमी प्रतीचा हलक्या प्रतीचा कोळसा या ठिकाणी आढळतो त्यानंतर ते नैसर्गिक तेल आणि नैसर्गिक वायू हे भू हालचालीमुळे दाबल्या गेलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या औषधांचे विघटन होऊन खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंची निर्मिती होते खनिज तेल आणि नैसर्गिक वायू देखील भारतामध्ये आढळतो आता अपारंपरिक ऊर्जा साधने अपारंपरिक ऊर्जा साधनामध्ये पहा काय काय असेल की अपारंपरिक ऊर्जा साधने ही सूर्याची उष्णता वारा भरती ओटी बायोगॅस जैविक टाकाऊ पदार्थ या साधनांपासून ऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्या त्याला आपण ते, पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतो तर पहा सूर्यकिरणापासून सौर ऊर्जा मिळवता येते त्यानंतर जैविक टाकाऊ सूर्यकिरणापासून सौर ऊर्जा मिळवता येते जैविक टाकाऊ पदार्थापासून ज्वलनशील वायू मिळतो वाऱ्याचा उपयोग करून विद्युत निर्मिती करता येते सागरी लाटा हो ला ला ये व भरती ओहोटीचा उपयोग देखील वीज निर्मितीसाठी केला जातो ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो त्यानंतर दिल्लीजवळील पहा तिमारपूर येथे टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे आणि हिमाचल प्रदेशातील मणिपूर येथे भूगर्भातील उष्णतेचा वापर करून ही ऊर्जा निर्मिती केली जाते तर विद्युत निर्मिती प्रत्यक्ष विद्युत निर्मिती जी आहे ना त्याच्यामध्ये जलविद्युत औष्णिक विद्युत आणि अणुविद्युत पहिल्यांदा पाहूया जलविद्युत जलविद्युतमध्ये काय सांगितलं की जलविद्युत निर्मितीसाठी वर्षभर पाण्याचा भरपूर साठा असावा लागतो या विद्युत निर्मितीसाठी पाणी वापरल्यानंतर त्याचा त्या पाण्याचा पुन्हा वापर करता येतो जलविद्युत वापरामुळे पर्यावरणाची हानी होत नाही ती हानी खूप कमी प्रमाणामध्ये होते आता औष्णिक विद्युत औष्णिक विद्युतसाठी काय आहे की कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू यांचा उपयोग करून ही औष्णिक विद्युत निर्मिती करतात आणि भारतात प्रकोळशाचा वापर करून सर्वाधिक प्रमाणामध्ये विद्युत निर्मिती केली जाते त्यानंतर अणुविद्युत अणुविद्युत जे आहे ते अणूचे विभाजन करून अणूचे विभाजन करून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी याच्यातून ऊर्जा मिळवली जाते यासाठी युरेनियम आणि थोरियम या, या खनिजांचा वापर केला जातो यापासून अणुऊर्जा अणु या अणूपासून वीज निर्मिती केली जाते त्यात बा ऊर्जांची साधने तर यामध्ये ऊर्जा कुठे कुठे संधारण कुठं कुठं केलं जातं त्याच्यामध्ये काही शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल त्यामुळे उद्योगीकरण केची वाढ होते ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे या औद्योगिककरणामुळे त्यासाठी पर्याय आणि अपारंपारिक ऊर्जाचा ऊर्जा संसाधनाचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्याच्यातून आपली ऊर्जेची वि भूक ही भागून जाईल आता त्यानंतर या घटकावरती आधारित असणारे काही महत्त्वाचे प्रश्न ते पहा पोलाद तयार करण्यासाठी टिंबटिंब याचा उपयोग केला जातो पोलाद तयार करण्यासाठी मॅगनीज खनिजाचा वापर केला जातो उपयोग केला जातो त्यानंतर पासून टिंबटिंब धातू तयार केला जातो जो की लवचिक आहे त्याचं नाव आहे अॅल्युमिनियम त्यानंतर भूगर्भातील उष्णतेचा वापर करून हिमाचल प्रदेश सॉरी भूगर्भातील उष्णतेचा वापर करून टिंबटिंब राज्यातील मणीकरण येथे ऊर्जा निर्माण करण्यात येते त्याचं नाव आहे हिमाचल प्रदेश त्यानंतर पुढे आहेत काही जोड्याला वापल्या दिल्या आहेत लोहखनिज तांबे आणि सोने त्याच्यामध्ये का लोखणीचा वापर कशासाठी केला जातो शेतीचे अवजारे तयार करण्यासाठी तांब्याचा उपयोग कशा केल्या कशासाठी केला जातो विजेचे उपकरणं तयार करण्यासाठी आणि शेती सोन्याचा उपयोग कशासाठी केला जातो दागिने तयार करण्यासाठी यानंतर आता पाहणार आहोत आपण पुढचा घटक आहे तो म्हणजे भारताची लोकसंख्या आणि लोकजीवन तर यामधला जो भारताचा लोकसंख्येचा जो पार्ट आहे तो आपण काही आता अभ्यासणार नाही तो आपण लोकसंख्या या घटकामध्ये सविस्तर याबाबतची माहिती अभ्यासणार आहोत आता यामध्ये आपण पाहूयात की लोकजीवन तर लोकजीवनमध्ये काय येईल पहा लोकजीवनमधील लोक जे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आहे त्या संदर्भातली माहिती घेऊया की जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड हे थंड हवामानाचे प्रदेश आहे या प्रदेशामध्ये घर बांधणीसाठी लाकडाचा जास्त वापर केला जातो छप्पर छप्परे तीव्र उताराचे असते त्यानंतर भात डाळ रोटी भाजी हे त्यांचं मुख्य अन्न आहे इथल्या लोकांचं शेती फळभाग आहेत मेषपालन विणकाम हे त्यांचं प्रमुख व्यवसाय आहेत शादी आणि गालीचे हे भारताबाहेर येथील पाठवल्या जातात त्यानंतर पुढे आहे त्यानंतर पूर्वेकडे नागालँड आसाम मिझोराम मेघालय मिझोराम मणिपूर या राज्यात खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो या भागात घरे जे आहेत ते उत्तरते छापर्धे असतात त्यानंतर इथे भात हे मुख्य अन्न आहे त्यांचे बांबूचे कोंब अन्ना अननासाची भाजी या ठिकाणची प्रसिद्ध आहे चहा हे त्यांचे आळू पेय आहे चहाच्या मळ्यामध्ये चहाच्या मळ्यात खाणीत काम करणे शाली विणणे येथील लोकांचे हे व्यवसाय आहेत शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे नंतर पुढचं लोकजीवन पाहणार होते उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील लोकांचे लोकजीवन कसं आहे तर पहा हिमालयातील नद्यांच्या गाळामुळे हा प्रदेश अत्यंत सुपीक बनलेला आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण या ठिकाणी कमी कमी होत जाते पूर्वेकडील प्रदेशात लो घरांच्या शाका शाकारणीसाठी नारळाच्या झावळ्या व बांबू वापरतात त्यानंतर स्त्रिया चनिया चोळी नक्षेदार ओढणी साडी हे प हे वस्त्र वापरतात पुरुष अंगामध्ये बंडी दोतर पायात चढाव डोक्याला पागोटे असा त्यांचा वेश असतो या ठिकाणी ज्वारी बाजरी गहू मका भात कडधान्य डाळी असा साधा सिंपल आहार इथल्या लोकांचा आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ या ठिकाणी वापरतात त्यानंतर स्वयंपाकासाठी तिळाचे अथवा मोहरीचे मुहुरीच, मोहरीचे तेल हे लोक वापरत असतात येथील लोकांचा व्यवसाय जो आहे तो शेती आणि पशुपालन हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे आता पटारी प्रदेशातील लोकजीवन पटारी प्रदेशातील लोकांचं लोकजीवनामध्ये काय पाहणारा होतो जास्त पर्जन्याचा जा प्रदेश आहे एकतर हा त्यानंतर ते छपराची कौलारूची घरी येथे असतात या ठिकाणी छपरासाठी बांबू व वा गवताचा वापर केला जातो त्यानंतर ज्वारी बाजरी गहू कडधान्य फळे त्यानंतर कंदमुळे दूध दुधाचे पदार्थ इत्यादीचा आहारात त्यांचा समावेश असतो शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे त्यासोबत पशुपालन हा त्यांचा जोड व्यवसाय आहे त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे किनारी प्रदेश किनारी प्रदेशामध्ये किनारी प्रदेशातील लोकांचं लोकजीवन जे आहे ते पश्चिम किनारी प्रदेशामध्ये जास्त पाऊस पडतो एकतर पूर्व किनारी प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण हे मध्यम स्वरूपाचे आहे जास्त पावसाच्या जा प्रदेशामध्ये घरे दगड मातीची व उतरत्या छपराची असतात तसेच कुळाच्या भिंती छपरावर नारळाच्या जावळ्यांनी साकारणी केलेली ही घरे या ठिकाणी बांधलेली असतात यानंतर येथील जे हवामान आहे ते हवामान उष्ण दमट असल्याने सुती कपडे हे लोक वापरतात त्यानंतर स्वयंपाकासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो त्यानंतर फळबागा बागा शेती त्याच्यानंतर पशुपालन मासेमारी हे प्रमुख त्यांचे व्यवसाय आहेत त्यानंतर भारतीय बेटावरतील लोकांचं लोकजीवन ते पो भारतीय बेटावरील त्यामध्ये पहा तेथील लोक जे आहेत ते अंदमान निकोबार बेटांचा यामध्ये समावेश होतो लक्षद्वीप बेटांचा समावेश होतो त्या तुलने तुलनेमध्ये लक्षद्वीपच्या तुलनेत अंदमान निकोबार हे जे बेट आहे ते मोठं आहे त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटावरती जारबा सेंटिनेलीज शोमपेन आणि ओंगे या आदिवासी जमातीचे लोक आजही त्या ठिकाणी राहतात ते घनदाट आरण्यामध्ये राहतात या लोकांचं मुख्य अन्न काय आहे तर ते मांस सिंप मासे कंदमुळे फळे इत्यादींचा ते मुख्य अन्न म्हणून त्याचं सेवन करतात त्यानंतर आहारामध्ये नारळाचा वापर हा खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केला जातो आता लक्षद्वीप त्यानंतर मिनीकॉय आमिनदिवीचे बेटावरती लोकवस्तीची बरीच दाट वस्ती आहे त्यानंतर घरे चुनखडक व प्रवाळखडकांच्या भिंती असतात त्यावरती नारळाच्या जावळ्या टाकून त्यांना शिकारलं जातं तर भात आणि मासे हे त्यांचे मुख्य अन्न आहे हिंदी तमिळ आणि मल्याळम ही त्यांची प्रमुख भाषा या भाषेमधून ते आपला व्यवहार त्या ठिकाणी त्यांचा चालत असतो त्यानंतर आता पाहणार आहोत भारतातील मानवी व्यवसाय तर भारतातील मानवी व्यवसाय पाहूया तर यामध्ये पहा की भारतातील मानवी व्यवसाय मानवी व्यवसायामध्ये आपण पाहणार आहोत की सिंचनाच्या आधारे केल्या जाणाऱ्या शेतीस ओलिताची शेती म्हणतात तर या ठिकाणी पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शेती शेती केली जाते त्यानंतर भारतात शेतीचे दोन हंगाम पडतात एक पावसाळ्यात केल्या जाणाऱ्या शेतीचा हंगाम म्हणजेच की खरीप हंगाम आणि खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीप पिके म्हणतात हिवाळ्यात जमिनीत काही काळ ओलावा टिकून राहतो त्यावर पिके घेतली जातात त्या हंगामाच्या शेतीला काय म्हणतात रग्बी रब्बी हंगाम खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दोन काळामध्ये भारतामध्ये शेती केली जाते तर अन्नधान्य पिकं यामध्ये तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका इत्यादीचं उत्पन्न घेतलं जातं त्यानंतर भारतामध्ये पुढे पा तांदूळ तांदूळ उत्पन्नाच्या दृष्टीने भारत हा जगातील एक अग्रेसर देश दे, दे दे आहे भारत हे दे भारत हे भारतातील बहुसंख्य लोक लोकांचे अन्न भात हे भारतातील बहुसंख्य लोकांचे अन्न आहे त्यानंतर या पिकाच्या वाढीसाठी उष्ण दमट आणि उष्ण व दमट हवामान लागते सुमारे एक, एक हजार मिलीमीटर पावसाची आवश्यकता या पिकासाठी असते आता हे जे पीक आहे ते पहा आंध्र प्रदेश त्यानंतर पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश छत्तीसगड बिहार तेलंगणा या राज्यामध्ये या पिकाचं उत्पन्न जास्त होतं तर गहू गहू हा रंगी रब्बी घे घेतलं जाणारं उत्पन्न आहे ते म्हणजे गहू तर गव्हाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गव्हास पेरणीच्या वेळी कमी तापमानाची गरज असते तर पीक तयार होताना जास्त तापमानाची आवश्यकता ही गव्हासाठी असते सुमारे साडेसातशे मिलीमीटरपेक्षा मिलीमीटर एवढा पाऊस या पिकासाठी उपयुक्त असतो तर ज्वारी ज्वारी उत्पन्नामध्ये भारत एक जगात अग्रेसर देश आहे याच्यामध्ये उत्पादन हे उत्पादन व पिकाखाली क्षेत्र या दृष्टीने ज्वारी हे देशातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे आता या पिकामध्ये या पिकास मध्यम तापमान आणि सुमारे पाचशे मिलीमीटर व त्यापेक्षा अधिकचा पाऊस यासाठी उपयुक्त असतो आता ज्वारी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये ज्वारी त्यानंतर कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू मध्य प्रदेश ही प्रमुख ज्वारीची उत्पादक राज्य आहेत भारता तर भारतातील काही व्यापारी पिकं पहा तर व्यापारी पिकं म्हटल्यानंतर लगेच आपल्याला लक्षात येतं की यामध्ये ऊस कापूस चहा कॉफी ही व्यापारी पिकांमध्ये येतात त्यामध्ये पहा ऊसासाठी सुमारे जास्तीत जास्त तापमान ऊसाला जास्त तापमान व सुमारे बाराशे मिलीटर mm मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस लागतो तर कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनाच्या आधारावरती हे पीक घेता येतं त्यानंतर कापूस कापसाची कापड निर्मितीसाठी कापसाचा उपयोग होतो जास्त तापमान आणि सुमारे एक हजार मिलीमीटर पाऊस या पिकासाठी उपयुक्त असतो या पिकाची वाढ होऊन कापसाची बोंडे ही वेचणीस तयार होण्याच्या काळामध्ये कोरडे हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यासाठी आवश्यक असतो तर कापूस उत्पाद उत्पादनामध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश ही राज्य अग्रेसर आहेत तर चहा चहाची खुडलेली पाणी वाळवून त्यावरती प्रक्रिया करून चहा तयार केला जातो चा उपदार या या चा तर चहाच्या उत्पादनास उबदार हवामान व सुमारे दीड हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस यासाठी या पिकासाठी उपयुक्त आहे आता चहाच्या कोवळ्या पाण्याच्या वाढीसाठी मृदेतील ओलाव्याची गरज असते मृदेमध्ये ओलावा असणं खूप आवश्यक आहे त्यानंतर भुईमुग भुईमुग हे पीक तर सर्वांच्या परिचित आहेच भुईमुखाबाबत सांगायचं झालं तर खाद्यतेल म्हणून निर खाद्यतेलाच्या निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो या पिकास उष्ण कोरडे हवा व सुमारे पाचशे मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते खरीप हंगामामध्ये हे पीक घेतलं जातं त्यानंतर भूमिमुखाप्रमाणे इतर काही पिकापासून खा देखील खाद्यतेला तयार केलं जातात त्यानंतर आंबा असेल केळी सफरचंद संत्री दाक्षे इत्यादी फळं देखील भारतामध्ये पिकवली जातात त्यानंतर खाणकाम व्यवसाय खाणकाम व्यवसायामध्ये आपण सांगू शकतो की खाणकाम व्यवसाय जो आहे तो भूपृष्ठावरून तसेच भूकवसातून हो खनिजे काढण्याचे काम केलं जातं त्यामध्ये भारतातील छोटा नागपूरचे पठार हे खनिजाचे भांडारा म्हणून ओळखलं जातं त्यान त्यानंतर पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील को कोरबा भागामध्ये कोळसा खाणून काढला जातो कर्नाटकातील कोलार भागात सोन्याच्या खाणी आहेत त्यामध्ये आसाम त्यानंतर आसाममध्ये दिग्बोई महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रात मुंबई हा येते गुजरातमध्ये अंकलेश्वर कलोल कोयली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत राजस्थानमध्ये संगमरवर आंध्रश आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा या दगडाच्या खाणी आढळून येतात ही होती भारतातील व्यापार नंतर पुढे आता पाहणार आहोत भारतातील काही उद्योगधंदे भारतातील उद्योगधंद्याबाबत जर सांगायचं म्हटलं तर पा लघु उद्योग त्यानंतर मोठे उद्योग आणि कुटुर उद्योग त्यानंतर शेतीमालावरती अधिक काही उद्योग आहेत वन उत्पादनावरती अधिक उद्योग त्यानंतर पाणी उत्पादनावरती खनिज उत्पादनावरती आधारित उद्योग अशा उद्योगांचा समावेश हा भारतामध्ये आहे त्याच्यामध्ये कापड उद्योग असेल त्यानंतर साखर कारखाने लोहपालाद उद्योग त्यानंतर सिमेंट उद्योग असे वेगवेगळे उद्योग भारतामध्ये आहेत या आता यात आपण पाहूयात की कापड उद्योग कापड उद्योग जो आहे तो सुती कापड उद्योग हा मोठा आणि लघु उद्योग मो लघु उद्योग या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो यासाठी लोकर रेशीम आणि कृत्रिम धाग्यापासून देशामध्ये कापड तयार केले जाते सुती कापड उद्योग यापैकी प्रमुख उद्योग आहे का त्यानंतर कापड उद्योग हा का प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये कापड उद्योग खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतो त्यानंतर पुढे पाहणार आहोत साखर उद्योग साखर उद्योगामध्ये पाहतोय की आपण ऊस तोडल्यानंतर त्या साखरेचा अंश कमी होतो म्हणून हो त्या कमी होतो त्यामुळे त्यानंतर तो लगेच कारखान्यामध्ये न्यावा लागतो त्यामुळे साखर कारखाने जे आहेत ते ऊस क्षेत्रामध्येच प्रामुख्याने आपल्याला दिसून हा उद्योग ऊस क्षेत्रामध्ये दिसून येतो तर साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र व उत्तर प्रदेश हे दोन राज्य साखर उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत तर आता लोह व पोलाद उद्योग आता लोह आणि पोलाद उद्योगामध्ये पहा की लोह पोलाद उद्योगामध्ये लोह पोलाद उद्योगास मूलभूत उद्योग मांडलं गेलेला आहे त्यानंतर लोह आणि पोलाद या उद्योगामध्ये खनिज लोह खनिजाबरोबर मॅग्नीज खनिज चुनखडक दगडी कोळसा यांचा देखील वापर केला जातो आता झारखंड असेल ओडिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड कर्नाटक या राज्यामध्ये लोह पोलाद उद्योग हा विकसित झालेला जास्त प्रमाणात विकसित झालेला आहे तर त्यानंतर पुढे पाहतोय की सिमेंट उद्योग पहा सिमेंट उद्योगमध्ये काय की सिमेंट तयार करण्यासाठी लागणारे चुनखडक हे प्रमुख खनिज वापरलं जातं त्याबरोबर वाळू जिप्सम यांचाही वापर केला जातो चुनकडे क आता ही सिमेंट उद्योग जो आहे तो तमिळनाडू झारखंड गुजरात राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यामध्ये सिमेंटचे खूप जास्त प्रमाणामध्ये कारखाने आहेत त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे खनिज तेल शुद्धीकरण खनिज तेल शुद्धीकरण खनिज तेल शुद्धीकरण उद्योगामध्ये या उद्योगामध्ये पहा शुद्धीकरणातून पेट्रोल डिझेल अँड रॉकेल याबरोबर वंगण त्याच्या डांबर मेन ही उत्प सहज उत्पादन ही उत्पादने मिळवली जातात यामध्ये आसाम असेल गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश इत्यादी राज्यामध्ये तेलशुद्धीकरण कारखाने हे आहेत त्यानंतर संगणक क्षेत्रात भारताने एक विशेष प्रगती केलेला आपल्याला दिसून येते त्यामध्ये बंगळूर हैदराबाद पुणे इत्यादी शहरांना माहिती तंत्रज्ञानाची केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत या ठिकाणी हे उद्योग सुरू आहेत पुढचा घटक तो पाहतो आहे आपण म्हणजे वाहतूक आणि संदेशवन तर वाहतूक आणि संदेशवन हा जो घटक आहे तो आपण सेपरेटली अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये भारतातील प्रमुख बंदरे विमानतळ तेल वाहिन्या त्याच्यानंतर ते जलमार्ग लोहमार्ग रस्ते मार्ग या त्याचा भारताचा चतुष्कोन म्हणजे काय आता चतुष्कोनमध्ये कोणकोण कौन येतं पहा त्याच्यामध्ये दिल्ली असेल मुंबई चेन्नई कलकत्ता ही महानगरे जोडणारा म्हणजेच की सुवर्ण चतुष्कोन त्यानंतर भारतातील सर्व महत्त्वाचे राष्ट्रीय मार्ग याबाबतच्या आपण सेपरेट लेक्चर त्यावरती घेणार आहोत त्यावेळेस ती गोष्ट त्यावेळेस तो घटक अभ्यासणारा आहोतच आता पुढे पव्या भारतातील काही महत्त्वाची शहरे आणि त्यांचा विकास याबाबतची माहिती तर या, या शहरामध्ये सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत आग्रा आग्रा शहर जे आहे ते कोणत्या नदीच्या काठावरती बसलेलं आहे ते आग्रा शहर हे यमुना नदीच्या काठावरती आहे आकबराने या शहराला मोगल साम्राज्याची राजधानी बनवलं होतं आकबराने या शहराला मोगल साम्राज्याची राजधानी म्हणून ताजमहाल हा येतच आहे भारतात एक प्रदूषित नदी म्हणून यमुना नदीला ओळखलं जातं त्यात जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी हे पूर्वीच्या बंगालच्या उपसागराच्या समुद्र किनाऱ्यावर पुरी हे नगर होतं आणि बाराव्या शतकामध्ये तेथे जगन्नाथाचे भव्य मंदिर बांधण्यात आले म्हणून या शहराला काय म्हटलं गेलं आता जगन्नाथ पुरी त्यानंतर पुढचं शहर आहे ते म्हणजे महू महू या ठिकाणी लष्करी छावणीची स्थापना झाली अठराशे अठरामध्ये पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात हे शहर लष्करी केंद्र म्हणून उदयास आलं आणि या ठिकाणी लष्करी प्रशिक्षण संस्था देखील आहेत भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म देखील याच शहरामध्ये झाला त्यानंतर पुढचं महत्त्वाचं शहर आहे म्हणजे ते म्हणजे पुणे तर या पुणे शहर एक शैक्षणिक केंद्र म्हणून उप म्हणून भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी असेल सैनिकी अभियांत्रिकी व सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय असेल त्यानंतर डेक्कन महाविद्यालय फर्ग्युसन महाविद्यालय अशी ऐतिहासिक गोष्टी या पुणे शहरामध्ये आहेत त्यानंतर प सिडॅक सिडॅक्सचं सेंटर देखील पुणे शहरामध्ये पुणे पुणे विद्यापीठ आहे त्यानंतर आयुका यासारख्या शिक्षण संस्था पुण्यामध्ये आहेत त्यांचा राष्ट्राय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी याचा देखील समावेश हा पुणे शहरामध्येच होतो तर नागपूर नागपूर हे जे शहर आहे ना या नागपूर शहरात अठराव्या शतकाच्या सुरुवातीस नाग नदीच्या काठी या शहराची स्थापना झाली तर नाग नदीमुळे नागपूरला नागपूर हे नाव पडले त्या तर मुंबई आणि कोलकाता यांना जोडणारा लोहमार्ग हा नागपूर येथूनच गेलेला आहे आता बिलाई आता नागपूर जे आहे ते आता तुम्हाला माहिती आहे की बा भारत महाराष्ट्राच्या उपराजधानीचं शहर देखील म्हणून नागपूरला ओळखतात आता बिलाई बिलाई या ठिकाणी ना आ, हे भारतातील ज्या शहरांचा विकास प्रामुख्याने उद्योगधंद्यामध्ये झाला आहे त्यापैकी एक भिलाई एक, एक, एक महत्त्वाचं शहर आहे पा भारतातील लोह हो आणि पोलाद उद्योगांचे भिलाई एक प्रमुख केंद्र आहे भारत आणि आशिया मैत्रीचे प्रतीक असलेले फ्रेंडशिप गार्डन पहा भारत आणि आशियाच्या रशियाच्या मैत्रीचे प प्रसिद्ध असलेले फ्रेंडशिप गार्डन मैत्रीचे प्रतीक म्हणून फ्रेंडशिप गार्डन हे बिलाई या ठिकाणीच आहे आता त्या ठिकाणी पुढे पाहूया चंदीगड चंदीगड शहराबाबतची माहिती अशी की शिवालिक टेकड्यांच्या पायत्याच्या शिवालिक टेकड्याच्या पायत्याच्या रम्य परिसरात रम्य परिसरात पंजाबच्या राजधानीचे हे शहर वसवण्यात आलेलं आहे या शहरातील सरळ व प्रशस्त रस्ते एकमेकांना काटकोनात छेदतात एकमेकांना काटकोणामध्ये छेदतात जसे की महाराष्ट्रामध्ये कुर्वाडी या शहरातील रस्ते एकमेकांना काटकोनात छेदतात त्यानंतर टाकाऊ दगड विटा चिनी फरशा इत्यादी वस्तूपासून तेथे रॉक गार्डन तयार करण्यात आले आहे पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी म्हणून चंदीगडला ओळखलं जातं चंदीगड हे संघराज्याचे क्षेत्र आहे म्हणजे तो इन प्रदेश आहे तर जैसलमेर पुढचं आहे ते म्हणजे जैसलमेर जैसल तर जैसलमेरबाबत पाहिजे झालं तर जे राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेलं हे एक शहर हो आहे त्यानंतर महाराजवळ महारा महारावळ मै जैसलदेव याने अठ अकराशे अकराशे ऐंशीच्या सुमारास हे शहर वसवलेलं आहे आणि तेथे आपली राजधानी त्याने स्थापन केलेली आहे तेथे टेकरीवरती किल्ला आहे किल्ल्याच्या पायथ्याशी एक बादलविलास नावाच्या सात मजली मिनार आहे आणि जे जैसलमेरच्या पूर्व भागामध्ये घडीसार नावाचा विस्तीर्ण तलाव आहे लोहमार्गाने हे शहर जोधपूर शहराशी जोडलेले आहे तर जैसलमेरबाबत सांगायचं येथील जी मुरुभूमी जैसलमेर येथील मरुभूमी उत्सव आहे हे पर्यटकांचे एक विशेष खास आकर्षण आहे तेथेच ते ते तसेच ऑन व्हील्स ही खास पर्यटकांसाठी असलेली रेल्वे येथपर्यंत या जैसलमेर या भूमीपर्यंत जाते तर त्यानंतर पाहतोय नवी दिल्ली तर नवी दिल्लीबाबत पाहायचं झालं तर पा की ही एक पांडवांची राजधानी आहे पांडवांची राजधानी येथेच होती त्यानंतर त्यावेळी इंद्रप्रस्थ या नावाने हे प्रसिद्ध होते तर या राष्ट्रपती भवन असेल संसद भवन सर्वोच्च न्यायालय सचिवालय शासकीय भवने या सगळ्यांचा समावेश हा एकट्या नवी दिल्लीमध्ये आहे तिन्ही संरक्षण दलाची मुख्य मुख्यालये देखील ही दिल्लीमध्येच आहेत त्यानंतर पुढे पाहतो आपण मुंबई मुंबई ही महाराष्ट्राची राजधानीचं शहर आहे तर या मुंबईमध्ये देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा म्हणून ओळखला जातो तर लोकसंख्येच्या जा दृष्टीने मुंबई उपनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे तर सर्वात जास्त लोकसंख्या त्या ठिकाणी आहे इतरांच्या तुलनेमध्ये तर महा मुंबई सात बेटांचे एकत्रीकरण झालेला एकत्रीकरण करून झालेला हा भूभाग आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत याबाबत सांगायचं झालं तर या ठिकाणी गोदीमध्ये बेटी बांधल्या जातात या येथे ज्या गोदी आहेत त्या गोदींमध्ये बेटी बोटी बांधल्या जातात तेथील बाबा अनुसंशोधन केंद्र त्यानंतर हापकिन संस्था टाटा सामाजिक विज्ञान संस्था नेहरू विज्ञान केंद्र व नक्षत्रालय इत्यादी प्रसिद्ध वास्तू या ठिकाणी आहेत त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या सीमेलाच लागून आहे जवळच कानेरीची लेणी आहे त्यानंतर सागरात घरापुरी बेटावरती घारापुरीची लेणी आहे हे आहे मुंबईच्या बाबतचं वैशिष्ट्य आता मुंबई आणखीन म्हटलं तर हे भारतातील एक महानगर व्यापारी केंद्र म्हणून व्यापारी केंद्रासाठी मुंबई हे प्रसिद्ध आहे तर या पाठावरचे सर्वात महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पहा भारतातील कोणते शहर दोन राज्यांच्या राजधानीचे शहर म्हणून ओळखलं जातं त्याचं नाव आहे चंदीगड ते कोणकोणते राज्य आहेत तर ते आहे हरियाणा आणि पंजाब भारतात दोन महानगराची नावे तुम्ही आता सांगू शकता ते कमेंट बॉक्समध्ये पुणे शहरात कोणती दोन नैस सैनिक महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये सैनिकी अभियांत्रिकी आणि सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय असे दोन महाविद्यालय आहेत भिलाई शहर कोणत्या उद्योगधंदासाठी प्रसिद्ध आहे लोहा आणि पोलाद या उद्योगधंद्यासाठी भिलाई शहर प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे रा राजस्थानमधील मरुभूमी राजस्थानमधील मरुभूमी उत्सव हे कोणत्या शहराचे प्रमुख आकर्षण आहे ते आहे जैसलमेरचे त्यानंतर पुढे जोड्या लावा आपल्याला दिलेला आहे पहा या ठिकाणी शहर आणि त्याचे प्रकार दिलेले आहेत पहा आग्र्यामध्ये आग्रा जे हे शहर आहे ते ऐतिहासिक आहे त्यानंतर महू जे आहे ते त्या ठिकाणी लष्करी चंदीगड चंदीगड म्हटलं तर हे नियोजित नियोजित चंदीगड हे नियोजित येईल आणि त्यानंतर नवी दिल्ली हे एक प्रशासकीय भवन असलेलं सर्वात मोठं प्रशासकीय क्षेत्र असलेलं श नवी दिल्ली हे शहर आहे नंतर भारतातील काही महत्त्वाची पर्यटनस्थळं ही देखील आपण अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये विविध पर्यटनस्थळं आहेत तर भारताची विविध पर्यटनस्थळं आहेत त्याच्यामध्ये पर्यटनामध्ये विशेष करून विशेष आकर्षण असलेलं गोवा त्यानंतर हिवाळ्यात बर्फावरती खेळ खेळण्यासाठी आरण्य सफर असेल गिर्यारोह पदभ्रमण न्यास त्यांचा समावेश होतो कर्निवलचा समावेश होतो गोव्यातील जो कर्निवल उत्सव आहे कार्यक्रम हा वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याच्यानंतर भारतात डेक्कन ओडिसी पॅलेस ऑन व्हील्स अशा खास वैशिष्ट्यपूर्ण प्र रेल्वेगाड्या ह्या पर्यटनासाठी उपलब्ध आहेत तर गोव्यातील कर्निवल्स हा उत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यानंतर पश्चिम घाटातील महत्त्वाचे धबधबे दब पाहण्यासाठी पर्यका पर्यटकांसाठी विशिष्ट धबधब्यांचं आकर्षित आहे त्यानंतर हिवाळ्यातील खेळांसाठी अनेक पर्यटन पर्यटनस्थळं हिमालयातील हे बर्फ बर्पा छा प्रदेशातील प्रदेश बर्फाळ प्रदेशातील प्रदेश हे विविध खेळासाठी प्रसिद्ध आहेत तर भारतामध्ये प्रदूषणाची समस्या त्यामध्ये पहिलं पाहूया की जलप्रदूषण तर जलप्रदूषणामध्ये पा जलप्रदूषण या जलप्रदूषणाच्या बाबतीत जर अभ्यासायचं झालं तर आपण पाहू शकतो की कारखान्यात वापरले जाणार जे अशुद्ध पाणी आहे कारखान्यात वापरले जाणारे पाणी आणि ते वापरल्यानंतर होणारं त्याचं अशुद्धीकरण ते अशुद्ध झालेलं पाणी हे डायरेक्टली काही भागामध्ये दूषित पाणी अशा पाण्यामध्ये हानिकारक द्रव्य असतात हे पाणी आपण नदीमध्ये नाल्यामध्ये जलाशयामध्ये सोडतो त्यामुळे पाण्याची उपयुक्तता कमी होते नदीच्या पाण्यातील किंवा जलाशयातील जीवसृष्टीचे अस्तित्व हे धोक्यात येतं त्यामुळे रासायनिक खते कीटकनाशकातील विषारी पदार्थ जमिनीत झिरपून भूजल देखील दूषित होतं ही भूज प्रदूषणाची प्रमुख कारण आहेत तर यामध्ये पहा गंगा असेल यमुना साबरमती माही कावेरी यमुना या प्रमुख नद्यांचं त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचगंगा अशा प्रमुख नद्या ह्या जलप्रदूषित झालेल्या आपल्याला दिसतात त्यानंतर मृदा प्रदूषण मृदा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये पाहायचं झालं तर पहा मृदा प्रदूषण हे मृदा प्रदूषण जे आहे ते मृदेमध्ये होणारी रासायनिक द्रव्य आणि मृदेत मिसळले जातात त्याच्यामध्ये त्यामध्ये मुदे मृदेची सुपिकता कमी होते त्यानंतर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरिक्त अतिरिक्त वापर केला जातो त्या वापरामुळे या भागामध्ये मुदे मृदेचं प्रदूषण वाढतं प्लास्टिक व वा अजैविक कचरा हा प्लास्टिक व अजैविक कचरा हा अनेक वर्ष जसाच्या तसा मृदेमध्ये मिसळून राहतो त्यामुळे मृदेतील जैविक घटकांची हानी झाल्याने मृदा नापीक होत जाते त्यानंतर दोन्ही प्रदूषण दोन्ही प्रदूषणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण आपल्याला माहिती आहे पर्यावरणाचे प्रदूषण म्हणजेच की पर्यावरणाचा रास पर्यावरणाचा रास ही सर्व सजीवसृष्टीलाच धोकादायक कार, असतो कारण धोकादायक करणारी एक बाब आहे याच्यामध्ये आपण पाहतो की यंत्रांच्या धडाधडीने वा वाजवणे त्याच्यात वाहनांचे कर्कश आवाज त्याचप्रमाणे विमानांचा उतरणे किंवा उड्डाणे यांचा मोठ्या प्रमाणावरती होणारा आवाज टी व्ही टेप रेकॉर्ड लाऊडस्पीकर असे वेगवेगळ्या प्रकारचे काढले येणारे माध्यमातून येणारे आवाज या माध्यमातून ध्वनी प्रदूषण आपल्याला झालेलं पाहायला मिळतं तर मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये पहा इयत्ता पाचवीचा पुस्तकातील याचा पाचवीचे जुन्या अभ्यासक्रमाचं पुस्तक आहे यत्ता पाचवीचं भूगोल यामध्ये भारताचा भूगोल त्यातील काही जगाच्या भूगोलाबाबतच्या संकल्पना त्यानंतर वातावरण हवामान जीवावरण आणि भारताबाबतच्या सर्व माहिती ही सर्व माहिती आजच्या भागामध्ये आपण या पुस्तकाच्या माध्यमातून कवर केली आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही कोणी आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित थोरबोले सर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेला बेल ऐकून दाबायला विसरू नका तर मित्रांनो आणखी एक सूचना आहे की या पुस्तकाची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती म्हणजेच की एम पी एस सी सिम्प्लिफाईड ऑफिशियल या टेलिग्राम चॅनेलवरती ही पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे याबाबतच्या सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि या अगोदर जे आपली इंडियन पॉलिटी इंडियन इकॉनॉमी आणि करंट अफेअर्स या व्हिडिओच्या लिंक देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो